आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये महान सम्राट अशोक यांच्याविषयी काही माहिती घेतली होती. मी परत एकदा सांगतो की जी माहिती आपण घेतोय ही संक्षिप्त माहिती आहे. तुम्हाला याच्यावर अधिक वाचन करून ती माहिती वाढवायची आणि तुमच्या नोट्स बनवायच्या. म्हणजे पुस्तकाचं नावही सांगतो की तीन हिस्ट्रीचे जे पार्ट आहेत, एन्शंट इंडियन हिस्ट्री, मिडीवल इंडियन हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री, असं एकत्रच पुस्तक आता मिळतं. लेखकाचं नाव सांगून ठेवतो, आर सी मुजुमदार हे लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकात तुम्हाला यांची डिटेल माहिती ही मिळणार आहे. पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये आहे. एस चंद अँड पब्लिकेशन, सुलतान चंद आणि पब्लिकेशन असं काहीतरी नाव आहे त्या पब्लिकेशनचं. तर त्यांचं हे पुस्तक मिळतं. जर तुम्हाला फक्त आरसी मुजुमदारांचं पुस्तक मिळालं तर ते अतिशय उत्तम आहे. कारण नवीन ज्या एडिशन झालेले आहेत तर त्याच्यामध्ये, कारण आता बट नॅचरल त्याच्यात बऱ्याच लेखकांचा समावेश येतो, म्हणजे आरसी मुजुमदार आणि अन्य लेखक. पण जर तुम्हाला जुनी कॉपी मिळाली, कारण नेटवर आजकाल बऱ्याच गोष्टी मिळतात, तुम्ही शोधून बघा, तर आरसी मुजुमदारांनीच लिहिलेलं फक्त जर पुस्तक मिळालं तर अतिशय उत्तम. दुसरं पुस्तक मी नेहमी सांगतो तेच आहे, ते म्हणजे भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं हे अतिशय उत्तम असं पुस्तक आहे. आणि त्यानंतर जी विविध परीक्षांसाठी जी मॅन्युअल्स येतात, तर त्याच्यामधून माहिती पहिल्यांदा मॅन्युअलमधूनच माहिती घ्यायची. कारण मॅन्युअलमधली माहिती ही संक्षिप्त असते आणि अधिक सखोल माहिती जर असेल तर ती आरसी मुजुमदारांच्या पुस्तकातून ती माहिती घ्यायची. आता आपण पुढचा टप्पा बघणार आहोत की या महान सम्राट अशोकानंतर पुढं भारताच्या इतिहासाला कशी वळण आले. आता लक्षात घ्या की चंद्रगुप्त मौर्य यांचं साम्राज्य अतिशय बलाढ्य असं साम्राज्य होत. सेल्युकस निकेटर सारख्या ग्रीक आक्रमकाला सीमेवरून पळवून लावलं होतं. उलट त्यांचा प्रदेश आपण जिंकून घेतला होता, त्यांचा म्हणजे त्यांच्या ताब्यात असणारा प्रदेश आपलाच आहे, पण तो जिंकून घेतला होता. ह्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा, नाव अमित्रघात असं त्याचं टायटल आहे, पदवी आहे, पण मूळ नाव आहे बिंदुसार, यांनी पण प्रचंड मोठं राज्य वाढवलं. आणि याचा सगळ्यात सर्वाधिक विस्तार हा या महान सम्राट अशोकांनी दोन्ही अर्थाने केला. दोन्ही अर्थाने म्हणण्याचं कारण असं आहे की जे भौतिक साम्राज्य आहे तेही त्यांनी मेंटेन केलं आणि धार्मिक साम्राज्य, कारण सम्राट अशोकाचं एक अतिशय उत्तम वचन आहे की शस्त्रविजयापेक्षा धर्मविजय हा श्रेष्ठ. आणि या रीतीने जर बघायचं झालं तर बौद्ध संप्रदाय हा त्यावेळेला कोरियापर्यंत पसरला होता, मध्य आशियामध्ये पसरला होता, आणि अखंड भारत तर होताच आणि शिवाय श्रीलंका वगैरे अशा ठिकाणी हा संप्रदाय हा पसरवण्याचं कार्य हे महान सम्राट अशोकांनी केलं. काही ग्रीक मंडळींनी सुद्धा ह्या संप्रदायाचं अनुयायित्व स्वीकारलं होतं, परंतु सगळ्यांनी नव्हतं. लक्षात घ्या, आपण चंद्रगुप्त मौर्य त्यांचे एरर्स आपण बघत होतो, त्याच्यामध्ये बघितलं होतं की शत्रूला सीमेपलीकडे हकलून दिलं, पण आपण ग्रीसमध्ये घुसून त्यांचा नाश नाही केला, त्यामुळे शत्रू तसाच होता. आता आपण परत एकदा मानचित्र बघणार आहोत, कारण त्याच्याशिवाय मला पुढचा प्रवास करता येणार नाही. पण नेहमीप्रमाणे परत एकदा त्याच गोष्टी की ही मानचित्र कुठच्याही प्रकारे राजकीय स्वरूपाची नाही आहेत, अचूक तर नाहीच नाही आहेत, कारण तुम्हीच बघताय मी समोर ह्याच फळ्यावरती अंदाजे चित्र काढणार आहे, तर त्यामुळे ही अचूक वगैरे अशी काही नाही, फक्त आपल्याला संकल्पना समजून घेण्यासाठी म्हणून हे मानचित्र हे आपण इथं काढतो. तर आपण बघितलं होतं मागच्या वेळेला, तर भारताचा नकाशा काढताना आपण गुजरात पासून सुरुवात करतो. हा आजच्या भारताचा भाग येतो. त्यावेळेच्या भारतामध्ये म्यानमार पण होता, तिबेटचा हा सगळा भूभाग आहे, पाकिस्तानचा हा मोठा भूप्रदेश आहे, इथून येणारा अफगाणिस्तान, यानंतरचा पर्शियन भूभाग, असं म्हणतात पर्शियन भूभाग पण आपलाच होता, आणि इकडे आफ्रिकेचा भाग येतो. तर मी इथं या ठिकाणी जे दाखवतोय हे एशिया मायनर, ग्रीस इथपर्यंतचा भाग दाखवतोय, या साईडला आपण बघितलं काळा समुद्र आहे,
हा कॅस्पियन समुद्र आहे, या दोघांच्या मध्ये उरल पर्वतरांग आहे. ओके, आता आपल्या कामाचा जो भाग आहे तोही तुम्ही दाखवतोय. त्याप्रमाणे हा हिंदू कुशाच्या ज्या रांगा आहेत, हिमालयच म्हणतो आपण, त्या रांगा इथून राखीने योमा चीन मध्ये गेल्यावर याच रंगावर पण गेलेले आहेत, ताजिकिस्तान उझबेकिस्तान पर्यंत. तर आपल्याला तर माहिती आहे की या हिंदू कुशाच्या पलीकडे ग्रीक मंडळी राहत होती. आता ही जी ग्रीक मंडळी तिथे राहत होती, त्यांच्या हाणामाऱ्या, त्यांच्यातली युद्ध ही चालू होती. लक्षात घ्या, साम्राज्य निर्माण झालं म्हणजे सगळं काही आलबेल आहे असं नाही. उलट सिकंदराच्या साम्राज्यामध्ये कायमच्या मंडाळ्या, त्याच्यानंतर एकमेकांचे प्रदेश जिंकून घेणं वगैरे हे प्रकार कायम त्यावेळेला तिथं चालू होते. या ठिकाणी महान सम्राट अशोक हा योग्य वाटतो की ह्या सगळ्या विजयापेक्षा आपल्याला धर्मविजय, शांततापर्यंत अप्रत जीवन ह्या सगळ्याची आवश्यकता आहे. पण जगाला ह्या गोष्टी कळत नाही, ग्रीकांना तर नाहीच नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी बघितलं, भारतात लोक आता अहिंसेचे पुजारी झालेले आहेत. एक ऊ मारणं हेही जिथं पाप समजलं जातं, अशा देशात माणसाला कसं मारलं जाईल? आणि त्याचा परिणाम असा झाला की काही वर्षातच हे बाहेरचे जे ग्रीक आक्रमक आहेत हे भारतावर चालून यायला लागले. आता लक्षात घ्या की पिढ्या बघा किती झालेल्या आहेत. कालगणना जर बघायची झाली तर चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यानंतर प्रदीर्घ राज्य येतं ते त्यांच्या मुलाचं बिंदुसाराचं, ह्यानंतर प्रदीर्घ राज्य सम्राट अशोकाचं, आणि ह्यानंतर इतर जे मौर्य सम्राट आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितले होते की सांप्रती मौर्य, कुणाल मौर्य ही जी नावं आहेत त्यांचं कारकीर्द चालू होते. ह्यापर्यंत जे ग्रीक मंडळी जी आहे जी ग्रीसमधून येऊन ह्या ठिकाणी सेटल झालेली आहेत, त्यांचा हळूहळू ग्रीक राष्ट्राबरोबरचा प्रत्यक्ष संपर्क तुटला. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की ही जी ग्रीक मंडळी आहे ही स्वतःला तिकडच्या स्थानिक भागातून ओळखली जायला लागली. म्हणजे जसं की या हिंदू कुशच्या इकडचा जो भाग आहे याला म्हणतात बॅक्ट्रिया, ग्रीक लोक त्याला बॅक्ट्रिया म्हणतात. संस्कृत नाव आपण बघितलं होतं बाल्धिक असं नाव मिळतं आपल्याला, रामायण महाभारत या कालखंडामध्ये ते बाल्धिक असं नाव मिळणार आहे. महाभारतामध्ये यांचं नाव मिळतं बाल्धिक, जेव्हा पर्शियन लोक याला बल्ख म्हणतात आणि ग्रीकांनी त्याच बल्खचा केला बॅक्ट्रिया. तर तो बॅक्ट्रिया म्हणजे या हिंदू कुशच्या वायव्येकडचा प्रदेश. तर या ठिकाणी प्रदेश सुंदर आहे, या ठिकाणी लोक राहत होते, ते आता स्वतःला बॅक्ट्रियन ग्रीक म्हणवत होते. अशाच बॅक्ट्रियन ग्रीक पैकी एक राजा आहे, त्याचं नाव आहे डिमिट्रियस. तर हा जो डिमिट्रियस राजा आहे ह्यांनी ठरवलं भारतावर आक्रमण करायचं आणि भारत जिंकायची सिकंदरी महत्वाकांक्षा ही पूर्ण करायची. सिकंदरी महत्वाकांक्षा म्हणजे सिकंदराचं स्वप्न होतं, त्याला इथे जमलं नव्हतं, ते पूर्ण करायला हा बहादर आला. नाव आहे त्याचं डिमिट्रियस, यांनी हिंदू कुश ओलांडला आणि गांधार प्रदेशात तो प्रवेश करता झाला. त्यांनी गांधार जिंकला. आता लक्षात घ्या, हे भारतावरचं ज्ञात इतिहासातलं चौथं तिसरं ग्रीक आक्रमण आहे. पहिलं ग्रीक आक्रमण सिकंदर म्हणजे अलेक्झांडर, दुसरं सेल्युकस निकेटर, पण ते सीमेवरूनच पळवून लावल्यामुळे आपल्याला तेवढं महत्व वाटत नाही त्याचं. तिसरा आहे तो आता डिमिट्रियस, हा बॅक्ट्रियन ग्रीक म्हणून ओळखला जातो, तो पुढे घुसला. आता मी इथे निळ्या रंगामध्ये त्याचा मार्ग दाखवतोय, तो हिंदू कुश ओलांडून ह्या मार्गाने तो पुढे पुढे यायला सुरुवात झाली. त्यांनी सिंधू ओलांडली, त्यांनी झेलम ओलांडली. आठवा, झेलमवरती केवढा प्रचंड मोठं युद्ध झालं होतं इतिहासामध्ये, ग्रीकांच्या इतिहासात हे महत्वाचं युद्ध मानलं जातं, ते म्हणजे बॅटल ऑफ हायडॅस्पस. ते लोक झेलमला हायडॅस्पस म्हणायचे, संस्कृत नाव आहे वितस्ता. ते वितस्ताला तिचं हायडॅस्पस कसं झालं काय माहित नाही, पण त्यांनी हायडॅस्पसचं युद्ध म्हणतात ते. तर ते झेलमकाठचं युद्ध पुरूचं, पण हा झेलम पण ओलांडून पुढे आला आणि त्याला पहिली वाईट गोष्ट कळली. ती गोष्ट अशी होती की तो जे राज्य त्याच्या भावाच्या हातात देऊन आला होता ते म्हणजे बॅक्ट्रियाचं राज्य, हे भावानी स्वतःला सम्राट म्हणून डिक्लेअर करून. सगळेजण काही भरतासारखे नसतात की प्रभू रामचंद्र वनवासातून येतील आणि मग राज्यावर बसतील, तर तसा प्रकार नव्हता. इथं हा शहाणा तर स्वतःहून निघाला होता, त्याला काही कोणी बापांनी सांगितलं नव्हतं जा 14 वर्ष भारत जिंक, तो स्वतःहून निघाला होता. परंतु मेंटॅलिटी बघा कशी,
ह्याला मी नेहमी म्हणतो, ह्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह अप्रोच. जो परदेशी लोक बरेचदा दाखवताना दिसतात तो इथे यांनी दाखवला. तो म्हणजे कुणी घेतलं राज्य, भावानीच तर घेतलंय ना, असू देत की ते राज्य त्याचं राहिलं, मी इथं राज्य तयार करतोय, ते दुसऱ्या पर्वतरांगांमधली वाळवंट आणि ते राज्य घेण्यापेक्षा इथं तर मला समृद्ध नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश मिळतोय. त्यांनी भावाला ते राज्य घेऊन दिलं आणि स्वतःचं राज्य नवीन निर्माण करत तो येऊन पोहोचला इथे. हा जो बेचका दिसतोय इथं, सियालकोट नावाची जागा आहे, तो बेचका आता दिसतोय तुम्हाला. मूळच्या भारतात तसा काही बेचका नाहीये, पंजाबचाच भाग आहे. त्यांनी सियालकोटला आपली राजधानी बनवली आणि त्यांनी इथून राज्य करायला सुरुवात केली. तुम्हाला जर आठवत असेल तर बियास नदी सिकंदर ओलांडू शकला नव्हता. यौधेय नावाचे लोक होते, वॉरियर क्लॅन होते, परंतु यांनी बियास पण ओलांडली, यमुना ओलांडली, गंगा ओलांडली. हे सगळे ऑब्स्टॅकल आहेत ह्या नद्यांची नावं घेण्याची कारण आहेत, की ह्या नद्या पार करणं हे सहजी शक्य नसतं. विशेषतः मोठं सैन्य जेव्हा घेतलं जातं तर सैन्यानिशी ह्या नद्या ओलांडून पलीकडे जाणं ही गोष्ट बऱ्यापैकी कठीण असते. कारण इथल्या नद्या ह्या विस्तृत आहेत, मैदानी प्रदेश आहे सगळा, प्रचंड मोठी नद्यांची पात्र असतात आणि ती नदी ओलांडून पलीकडे येणं, पण ती पण ओलांडली आणि मगाशी ज्या माणसाचं नाव घेतलं भरत, त्या भरताने जी अयोध्या 14 वर्ष सांभाळली, त्या अयोध्येपर्यंत हे डिमिट्रियस आणि त्याचे यवन, यवन म्हणजे लक्षात घ्या, इथं मागे पण आपण व्याख्यानात बघितलेलं आहे, ग्रीक लोकांना शब्दप्रयोग आहे हा, तर ते त्याचे यवन सैनिक हे अयोध्येपर्यंत जाऊन पोहोचले. सिकंदराला जे यश मिळालं नाही ते यश हे डिमिट्रियसला सहजगत्या मिळालेलं आहे. नक्की काय बदल झालं की सिकंदर जेव्हा भारतात येत होता त्यांच्या तत्वज्ञानानुसार, लक्षात घ्या, ते ग्रीकांच्या तत्वज्ञानानुसार ग्रीसमधली हवा ही जगातील सर्वोत्तम हवा, ग्रीसमधलं पाणी सर्वोत्तम, ग्रीसमधलं अमुक सर्वोत्तम, तमुक सर्वोत्तम, आणि मग त्यामुळं माणसं सर्वोत्तम आहे हा त्यांचा सिद्धांत आहे. त्या तुलनेमध्ये बॅक्टेरिया वगैरे म्हणजे ग्रीकांचा भाग नाहीये, तिथे येऊन राहिलेले हे ग्रीक आहेत. म्हणजे ग्रीकांच्या हिशोबाचे इन्फिरियर क्वालिटीचे ग्रीक पाहिजे, पण ते इन्फिरियर क्वालिटीचे ग्रीक भारतात अयोध्येपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांच्याच भाषेत सुपिरियर क्वालिटीचे जे ग्रीक आहेत ते फक्त झेलम पार करतायत, पण त्यांना बियास नदी पार करता येत नाही, त्याच्या आधीच त्यांना पळून जावं लागलं. तर असं मोठं काय बदल घडला, तर तो बदल ग्रीकांमध्ये घडला नसून भारतीयांमध्ये घडलेला आहे. तो बदल हा आहे की आम्ही अहिंसेचे पुजारी झालेलो आहोत आणि काही काळ अहिंसा अहिंसा म्हटल्यानंतर आम्हाला एक माणूस मारणं हे कठीण वाटायला लागलेलं आहे. मला माणूस मारण्यापेक्षा तो शत्रू असला तरी आपल्यावर राज्य केलेलं परवडेल, पण आपल्या हातून हिंसा व्हायला नको ही भावना भरीला लागली. आणि त्यामुळं हे जे मौर्य सम्राट आहेत ते यांना योग्य यथोचित असा प्रतिकार हा करू शकले नाही. मग असं वाटतं अख्ख्या भारतात कोणी प्रतिकारालाच नाही. हे जे परकीय आक्रमक घुसलेले आहेत हे सगळं पार करत पूर्ण अयोध्येपर्यंत येऊन पोहोचले. आणि मग इथं एक मोठा बदल झालेला आहे, ते म्हणजे कलिंग देश. आपल्याला माहिती आहे की कलिंग देश हा मौर्य साम्राज्याचा कायमस्वरूपी असा भाग नव्हता. तिथं उठाव होऊन ते देश स्वतंत्र होत होते, तर तसं आता इथं हा देश स्वतंत्र झाला होता. कलिंग नावानी त्याचा सम्राट आहे. गडबड हीच आहे की तुम्हाला जर संप्रदाय माहिती असतील तर जैन संप्रदाय हा कमालीचा अहिंसक संप्रदाय आहे. म्हणजे ते लोक कांदा लसूण पण खात नाहीत, का तर जमिनी खालती उगवतो आणि मग तो खायचा असेल तर मला झाड उपटावं लागतं आणि मग झाड मरेल. म्हणजे किती प्रकारचा नॉन व्हायलन्स पाळला जातो जैन संप्रदायामध्ये. तुम्ही जैन साधू वगैरे जर बघितले असतील तर ते रस्त्यांनी चालताना सुद्धा त्यांच्या तोंडावरती मास्क सारखं, आता सगळेच जण लावत होते कोरोनाच्या पिरियडमध्ये, पण जैन साधू ऋषी मुनी हे ते मास्क लावतात, का तर तोंडात एखादा किडा जायला नको, त्याच्यातून आपल्या हातून हिंसा घडायला नको. सगळ्यात मोठी गोष्ट ती पाळली जाते ती म्हणजे अहिंसा. आणि एवढा कठोर अहिंसेचं पालन करणारा सम्राट, त्या सम्राटाचं नाव आहे खारवेल, हा जैन संप्रदायाचा सम्राट होता. परंतु काही वचनं अशी आहेत, तुम्ही जर ती नीट ऐकली, अर्धी वचनं ऐकली तर गडबड होते. आपल्याला बरेचदा विशेष करून काँग्रेसच्या राज्यामध्ये अर्धीच वचनं ऐकवायची सवय लावलेली.
अहिंसा परमो धर्म हे वचन आम्हाला माहिती, पण तो भाग पूर्ण वचन असं आहे अहिंसा परमो धर्म हा, धर्म हिंसा तथैव च। म्हणजे जर धर्म कार्यासाठी तुम्हाला हिंसा करायला लागली तर ती सुद्धा तथैव च, तथा इवच म्हणजे काय, तर ती पण धर्म कार्याप्रमाणेच आहे, परमधर्मच आहे। म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा बळी घेतात तर त्यावेळेला त्यांना हिंसेचं पातक लागत नाही, याचं कारण ते धर्मरक्षणासाठी त्यांनी अफजल खानाला मारलेलं आहे। हे ज्याला कळेल त्याला धर्म कळला, नाहीतर तुम्ही आपला सर्व धर्म समभाव म्हणत बसा। तर इथे महान सम्राट खारवेल हा जैन संप्रदायाचा आहे, पण असं असताना वचन त्यावेळेला, त्याला काँग्रेसचं राज्य नव्हतं ना, वचन पूर्ण होतं, ते वचन असं आहे की धर्महिंसा तथा इवच, या वचनाला जागून याच महान सम्राटांनी आपली सेना काढली आणि अयोध्येवर हल्ला केला। इथं डिमिट्रियस विरुद्ध खारवेल अशी युद्ध जुंपली आणि खारवेल या डिमिट्रियसला, आता तुम्ही नकाशावर बघू शकता की जिथून डिमिट्रियस आला त्या दिशेला तो परत गेला। अनेक लढायांचा समूह म्हणजे युद्ध, खारवेलांनी अशी अनेक युद्ध केली, अनेक लढाया केल्या आणि डिमिट्रियसला पळवून लावला। कुठपर्यंत पळवून लावला तर ह्या ठिकाणी मॅपवर तुम्हाला दाखवून ठेवतो, ही सिंधू नदी आहे, तर ही सिंधू नदी आहे, सिंधू नदीपर्यंत त्याला पळवून लावला। लक्षात घ्या, सिंधू पर्यंत डिमिट्रियस पळतच होता, म्हणजे डिमिट्रियसचा पराभव पावलेला होता, पण सिंधू पर्यंत गेल्यानंतर एक आणखीन चमत्कार झाला। तो चमत्कार असा आहे की खारवेलाच्या भावाने गादी वळकावली, म्हणजे डिमिट्रियसच्या बाबतीत झालं तेच झालं, पण खारवेलाने विचार केला की माझं राज्य मला मिळवलं पाहिजे, पर या डिमिट्रियसच्या मागे लागलो तर पस्तावे, आणि मग खारवेल परत आला। त्यामुळं यवनांना आम्ही सिंधू पार पळवून लावलो। मग कुणीतरी संस्कृतमध्ये सुभाषित लिहूनच ठेवलं की सिंधूच्या पूर्वेला हिंदूंचं राज्य आर्यावर्त, आर्यस्य उत्तम स्थान, आणि सिंधूच्या पलीकडं यवन स्थान। म्हणजे आम्ही स्वतःहून आमची जी सीमारेषा आहे ही सीमारेषा ही हिंदू कुशाच्या ऐवजी सिंधूपर्यंत मागे आणली, आणि मग हे ग्रीक लोक ह्या परिसरात राज्य करायला लागले, सिंधूच्या पलीकडच्या परिसरात। तुम्ही मानचित्रामध्ये बघा, अटलास वगैरे जे असतात त्याच्यामध्ये बघा, तर सिंधू ही पर्वतरांगेच्या बाजूबाजूनी वाहते। आपण म्हणून त्यात काय पर्वतीय क्षेत्र त्यांना मिळालं, पण सपाटीवरचं तर सगळं आपल्याकडेच होतं, प्रश्नच नाही। पण याच महान सम्राटांनी म्हणजे खारवेलांनी भारताचं रक्षण हे ग्रीक आक्रमकांपासून केलं, या दृष्टीने तो खूप श्रेष्ठ ठरतो, त्यांनी केलेलं काम हे जबरदस्त आहे। पण ग्रीक मंडळी आता इथं मुक्काम टाकून राहिलेली आहे, कुठे, तर सिंधूच्या पलीकडे, पण हिंदुकुश पर्वताच्या अलीकडे। लगेच इतिहासकार यांना नाव देऊन टाकतात इंडो ग्रीक्स, भारतीय ग्रीक लोक, कारण का ते इथं स्थिरावले आता, आणि आम्ही असे आहोत की बाबा चाय भटको इधर उधर काम होगा इधर, तुम्ही शेवटी इथंच येणार, आम्हाला माहिती होतं। ते इथंच येऊन हळूहळू राहिले। विशेषतः आपल्या इतिहासकारांना किंवा पाश्चात्य इतिहासकारांच्या नादी लागून आपल्या इतिहासकारांना एक वाईट सवय असते, मी मागच्या पण एका व्याख्यानामध्ये म्हटलं होतं की परदेशी आक्रमकांचे काय काय फायदे झाले ते मोजत बसायचं, जरा जास्तीच पॉझिटिव्ह विचार असतो। पण हे जे परदेशी आक्रमकांना नादी लागून त्यांच्या आक्रमणामुळे काय काय फायदे झाले हे जे मोजतात, त्यातले बरेचसे फायदे आता इतिहासकार काही जे आहेत म्हणजे जे विचार करून लिहितात, दुसऱ्याच्या विचाराची फक्त कॉपी पेस्ट करत नाहीत, असे पण इतिहासकार आहेत, चांगले चांगले इतिहासकार आहेत, ते सांगतात की जे काही ग्रीकांचे फायदे म्हणतात आपण, तर ते ह्या ग्रीकांमुळे झालेले आहेत। जे तिसऱ्यांदा आक्रमण झालं त्यानंतर जे इंडो ग्रीक्स राहिलेले आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टी झाल्या, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो आणि आपण पुढे जाऊया। उदाहरणार्थ भारतीय लोकांचं जे खगोलशास्त्राचं ज्ञान आहे ते 27 नक्षत्रांमध्ये विभागलेलं आहे। जेव्हा ग्रीक लोक हे सूर्यभ्रमणाचा जो मार्ग आहे तो 12 राशींमध्ये विभाजित करतात, तर राशी ही कल्पना आपण ग्रीकांकडून घेतली, जेव्हा नक्षत्र ही कल्पना आपल्याकडून ग्रीकांनी उचलली। ग्रीकांना बऱ्याच अंकगणितातल्या कल्पना ह्या भारताने दिलेल्या आहेत। बरेच जण म्हणतात भारताचं
जागतिक संशोधनातलं कॉन्ट्रीब्युशन काय तर शून्य. उत्तर हरकत नाही, शून्य तर शून्य. पण त्यामुळं आज आपली दशमान पद्धत जी गणिताची लिखाणाची आहे ती आपली त्यामुळं आलेली. तर त्या शून्याचं योगदान सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यावर तर गणिताची केवढी मोठी प्रगती ही झालेली आहे. आता काही जण म्हणतात की शून्याचा शोध मुळात चौथ्या शतकात लागला आणि हे ग्रीक आक्रमण वगैरे जे आहे ते इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आहे. तर मुळामध्येच बरेचसे कालखंड इतिहासातले निश्चित झालेले नाहीत. म्हणजे अगदी सोपं उदाहरण आहे की वेदरचना ज्या भारतभूमीत झाल्या त्या वेदाचा कालखंड निश्चित झालेला नाहीये. काही जण इतिहासकार अजूनही म्हणतात की चंद्रगुप्त मौर्य आणि अलेक्झांडर यांची भेटच झाली नाही. तो जो स्कॉन्ड्रॅकोटसला भेटला होता अलेक्झांडर, तो स्कॉन्ड्रॅकोटस म्हणजे समुद्रगुप्त असला पाहिजे. जर ही गृहितक खरी मानली गेली तर इतिहास सगळाच उलटा पालटा होऊन जातो. तर असा बराच भाग आहे त्याच्यातला. तर त्यामुळं बऱ्याच गोष्टीमध्ये कालनिश्चिती झालेली नाही. पण भारतामध्ये प्राचीन काळामध्ये खगोल ज्ञान आमचं प्रचंड होतं. खूप लोकांना वाटतं ते खगोल बिगोल सगळं ग्रीकांकडून किंवा नंतरच्या काळात तो आपला गॅलेलिओ कोपर्निकस यांच्याकडून कळलेला आहे. कारण अशी मंडळी जी आहेत ती पंचांग वगैरे थोतांड म्हणून गप्प बसतात. तर पंचांग ह्याचं तुम्ही प्रेडिक्शन बाजूला ठेवा, पण बाकी ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण सायंटिफिक आहेत. दिवस कधी सुरू होतो, रात्र कधी सुरू होते, ऋतुमान कसं आहे, ह्या सगळ्या खगोलीय कल्पना त्यांनी सगळ्या मांडलेल्या आहेत. पाच वेगवेगळ्या अंगाचा विचार करून पंचांग हे तयार झालेलं आहे. नाहीतर काय होतं बघा, तुम्ही रमजानीचे तारखा काढून बघा कॅलेंडर प्रमाणे. स्टँडर्ड कशाला म्हणायचा हा प्रश्न आहे. पण तुम्ही जर का आत्ता जे आपण कॅलेंडर फॉलो करतो त्याला म्हणतो आपण ग्रेगरियन कॅलेंडर. तर हे जे ग्रेगरियन कॅलेंडर आहे याच्याबरोबर रमजान ईदच्या जर तारखा बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की दरवर्षी रमजान ईद 10 किंवा 11 दिवस आधी येतो. दरवर्षी तो मागे 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 जात असतो. चेक करून बघा 10 वर्षाचं कॅलेंडर आता इंटरनेटवर मिळतं. 10 वर्षातल्या रमजान ईदच्या तारखा बघा, तुम्हाला त्या मागे 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 जाताना दिसतील. पण हिंदू कॅलेंडर असं होत नाही. तुम्ही चेक करून बघा, दिवाळी एकदा नोव्हेंबरला असते, मग ऑक्टोबर एंडला येते, मग ऑक्टोबरच्या मध्यावर येते, परत नोव्हेंबरमध्ये जाते. कारण आपण त्याला सूर्य आणि चंद्र या दोघांच्या भ्रमणाप्रमाणे टॅली करतो. आणि मग अधिक महिने येतात, ते कसे आणायचे काय आणायचं बरंच मोठं गणित आहे. ते गणित मला कळलं असतं तर मी इथे इतिहासाचं व्याख्यान घेत बसलो नसतो. तर हे खूप कॉम्प्लिकेटेड गणितं आहेत. असे काही भारतातले सुप्रसिद्ध गणितज्ञ आहेत जसं लोकमान्य टिळक आहे, त्यांनी अशा पद्धतीत पंचांगातल्या बऱ्याच गोष्टी डिकोड केलेल्या आहेत. त्यांचं स्वतःचं टिळक पंचांग म्हणून त्यांनी केलेलं आहे. तर आता तो विषय नाही, आपला विषय जो चालू होता तो हा आहे की कालगणना, त्यासाठी खगोलीय लागणाऱ्या गोष्टी, त्यासाठी अतिशय सुंदर ग्रंथ भारताच्या इतिहासात ह्या सगळ्या संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ सूर्य सिद्धांत, रोमक सिद्धांत, पितामह सिद्धांत, ध्यानामिनी विविध सिद्धांत ग्रंथ हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला असं काही वाटायची गरज नाही की आपल्याला सगळं ज्ञान मिळालं सगळ्याच्या सगळं ग्रीकांकडून मिळालं. तर सगळंच्या सगळं मिळालेलं नाही. किंबहुना ह्या गोष्टीचा फायदा जास्ती ग्रीकांना झाला की भारताचं ज्ञानभंडार त्यांच्यासाठी खुलं झालं. डिमिट्रियस गेला, काही काळ शांततेत गेला, पण तिथे दुसरा राजा उगम पावला. याचं कारण म्हणजे आपण रोगाचा नाश हा मुळापासून केलेला नाहीये, आपण फक्त वरच्यावर उपचार केलेले. म्हणजे फोड आला तर फोडाला औषध लावायचं, हळद लावायची, फोड बरा करायचा. पण फोड का आला, शरीरात काय दोष आहे, तो दोष काढून टाकला पाहिजे. तर तसं केलं नाही. तो दोष इथे होता, ग्रीक इथं बसले होते. पर्थिया नावाचा भाग आहे पर्शियाचाच. त्या पर्थियातला एक ग्रीक राजा आहे, त्याचं नाव आहे मिनँडर. या मिनँडरनी बॅक्ट्रिया जिंकून घेतला. तो स्वतःला बॅक्ट्रियन ग्रीक पण म्हणतो. आणि मग त्याने बॅक्ट्रिया मार्गे परत एकदा आक्रमण केलं भारतावर. हे यवनांचं चौथं आक्रमण. पहिलं सिकंदर, दुसरं सेल्युकस जे सीमेवरून पळवलं, तिसरं डिमिट्रियस अयोध्येपर्यंत येऊन पोहोचला. त्याच्यानंतरचं आक्रमण आहे आता मिनँडर या राजाचं. मिनँडर भारतावर चालून आला. आपण पुढच्या व्याख्यानामध्ये हा प्रसंग बघणार आहोत. या आधीच्या व्याख्यानात आपण बघितलं होतं मिनँडर हा पर्थियन किंवा बॅक्ट्रियन ग्रीक सम्राट भारतावर चालून यायला निघाला होता. त्यांनी पण हिंदुकुश ओलांडला आणि जो मार्ग डिमिट्रियसने वापरला जवळपास तोच मार्ग घेत तो पूर्णपणे अयोध्येपर्यंत आला. लक्षात घ्या, याही वेळेला त्याला
कुठचाही प्रतिकार फार मोठा तीव्र असा काही झाला नाही. लोण्याच्या गोळ्यामध्ये जशी सुरी घुसते तसा मिनँडर हा अयोध्येपर्यंत येऊन पोहोचला. पण मिनँडरला माहिती होतं अयोध्येनंतर त्या डिमिट्रियसचं काय झालं होतं, डिमिट्रियस कशा रीतीने तिथं हरला होता. त्यामुळे त्यांनी भारतात येऊन म्हणजे अयोध्येपर्यंतचा प्रदेश जिंकला आणि पुढं थोडासा हॉल्ट घ्यायचं ठरवलं. यावेळेला भारतावरती मौर्य सम्राट जो राज्य करत होता त्या मौर्य सम्राटाचं नाव आहे बृहद्रथ मौर्य. आता बृहद्रथ मौर्याचं हे काम चालू होतं जेव्हा मिनँडर हा अयोध्या नगरीपर्यंत येऊन पोहोचला, अयोध्येत मुक्काम आहे. आणि मग अशा वेळेला त्यांनी काही काळ प्रतीक्षा करायचं ठरवलं होतं. नक्की काय हेतू होता त्याच्या डोक्यात हे कळलं नाही सुरुवातीला, पण जे काही सिकंदर करत होता तसाच प्रकार मिनँडरनी करायचं ठरवलं. सिकंदर जसं जिंकलेल्या प्रदेशातले जे विद्वान आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा, तर तसाच प्रकार इथं मिनँडरनी केला. मग त्यांच्याबरोबर संवाद साधायचा, मग तो जो स्थानिक कोण असतो तो सांगतो की बाबा तू महान आहेस, तेवढी गोष्ट हायलाइट करून दाखवायची. जसं सिकंदर इजिप्तमध्ये गेल्यानंतर इजिप्तचा जो ओरॅटर होता त्याला सांगितलं मला तू देवाचा मुलगा म्हणून घोषित कर, आणि त्यांनी केलं. तर तसं भारतात सिकंदरला कोणी तसा भाव दिला नव्हता, पण मिनँडर हा आता भारतात आल्यानंतर त्यांनी असाच काहीतरी आवडला. आणि मग त्याची भेट एका भारतीय विद्वानाबरोबर झाली. या विद्वान माणसाचं नाव आहे नागसेन. हा विद्वान जो आहे हा प्रकांड पंडित बौद्ध आहे. बौद्ध वाङ्मयाचा प्रचंड मोठा अभ्यास या नागसेनांचा आहे. आणि हे नागसेन त्यांनी आता म्हणजे मिनँडरने नागसेनांना बोलावलं, नागसेन आले. मग ते म्हणाले की मला आता मिनँडर म्हणाला मला तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे, वाद करायचं आहे. आता भारताची परंपरा आहे वादविवादाची, लक्षात घ्या, भारताची परंपरा तलवारीची तेवढी नाही, मतपरिवर्तनासाठी नाही, तर इथं वाद करायचं ठरवलं. म्हणजे इंग्लिशमध्ये डिबेट. आता डिबेट म्हणतं तर बेट लावलंच पाहिजे ना काहीतरी. नागसेनांनी सरळ सरळ सांगितलं की हे राजा, एकतर तू सम्राट आहेस त्यातून परकायस, वादविवादामध्ये तू हरायला लागल्यानंतर मला मारणार नाहीस कशावर. तर मिनँडरने आभार दिलं, हरकत नाही. पण मग नागसेनांनी सांगितलं आमच्याकडे वादविवाद असे होत नाहीत, वादविवाद करताना आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी पण लावावा लागतो. मग मिनँडरने सांगितलं समजा वादविवादात मी हरलो तर तुम्ही म्हणाल ते मी मान्य करेन. नागसेनांनी पण सेम सांगितलं आणि नागसेन आणि मिनँडर यांच्यातला वाद हा चालू झाला. वाद म्हणण्यापेक्षा जेव्हा विवाद केला जातो तर त्यावेळेला एक प्रकार आहे ते म्हणजे समोरच्याला प्रश्न विचारत जायचं आणि प्रश्नांमध्ये गुंतवून टाकायचं. मिनँडरने हीच पद्धत वापरली, एकामागून एक प्रश्न विचारत राहिला. जेव्हा नागसेन या महान विद्वानांनी त्यांची अतिशय उत्तम प्रकारे उत्तरं दिली, असं काही ज्ञान कधी ऐकलंच नव्हतं, हा प्रकार त्यांना बघायला मिळाला भारतात. आणि मग पहिला दिवस वादविवादाचा हा अनिर्णित राहिला. दुसरा दिवस उजाडला, दुसराही दिवस वादविवादाचा अनिर्णित राहिला. तिसरा दिवस उजाडला, ज्या संध्याकाळी मिनँडरचे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. त्यांनी नागसेनांसमोर कबूल केलं की मी वादविवादात हरलो, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि आता मी हरलेलो आहे, त्यामुळे तुम्ही जे म्हणाल ते मी करणार. धर्मविजय हा कसा श्रेष्ठ आहे बघितलं. या ठिकाणी दिसतंय की एवढ्या महान ग्रीक सम्राटाला फक्त वादविवादावरही आमच्या इकडची माणसं हरवू शकत होती. नागसेन या महान विद्वानांनी यानंतर मिनँडरला सांगितलं तू बौद्ध धर्म स्वीकार, आणि त्याप्रमाणे मिनँडर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. इथून पुढे त्याचं नामांतर पण झालेलं आहे, मिनँडरच्या ऐवजी त्याला मिलिंद असं नाव
या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मग हे जे काही त्यांचे 3 दिवस अखंड चर्चा चालू होती, वादविवाद चालू होता, हा लिहून ठेवलेला आहे सगळा. आणि बौद्ध वाङ्मयामधला हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्याचं नाव आहे मिलिंद पन्न, हे पाली भाषेतलं नाव आहे, संस्कृत नाव आहे तर मिलिंद प्रश्न. तर असा ग्रंथ हा या ठिकाणी लिहिला गेला. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की मिनँडर बौद्ध झाला, मिनँडर बरोबरचे सैनिक सगळे बौद्ध झाले, आणि मग त्यांना भारतात राजाश्रय मिळायला लागला, सॉरी लोकांचा आश्रय मिळायला लागला. मिनँडरला जे हवं ते साध्य झालं होतं इथे, की मी तुमच्यातलाच आहे ह्या रीतीने तो इथं प्रिटेंड करून तो इथं मुक्काम टाकू बघत होता. पण त्याच वेळेला मौर्य राज्यामध्ये काहीतरी उलथापालथ झाली होती, कारण किती झालं तरी मिनँडर हा परका, हा आक्रमक आहे. आक्रमकांनी इथं आश्रय मागावा आपण देऊ शकतो, पण राज्यकर्ते बनायला जायचं? त्यामुळं ही गोष्ट मान्य नव्हती. बृहदरथ मौर्य हा भारताचं रक्षण करायला कमी पडला होता, राजकारणावरती त्याची जास्ती पकड नव्हती. आणि अशा वेळेला त्याचा जो सेनापती आहे त्याचं नाव आहे पुष्यमित्र शुंग. या पुष्यमित्र शुंगाने केला करवला जे काही असेल, पण बृहदरथ मौर्याचा वध केला. आणि मग नवीन सम्राट म्हणून स्वतःला डिक्लेअर केलं. मगध गादीचा इतिहासच आहे. एक चंद्रगुप्त मौर्याचा सन्माननीय अपवाद सोडला तर बाकी नंद घराण्यामध्ये बरेचदा हे झालेलं आहे की सेनापतीने उठाव करायचा आणि सत्ता हस्तगत करायची. अगदी नंद घराण्याची सत्ता पण अशीच आलेली आहे, शिशुनाग घराण्याची सत्ता पण अशीच आलेली आहे, आता इथं शुंग घराण्याची सत्ता आली, म्हणजे पुष्यमित्र शुंगाने राज्य उभं केलं. पण पुष्यमित्र शुंग एवढ्यावर थांबला नाही, म्हणजे स्वतः सम्राट बनला बास झालं असं नव्हतं. देशाचा शत्रू देशात घुसला होता, तो आपल्यातल्याच बनून राहून तो आपल्याबरोबर राहत होता, राज्य करण्याच्या हेतूने तो राहत होता. आणि हे टाळण्यासाठी बृहदरथ मौर्या पुष्यमित्र शुंगाने मिनँडरवरती आक्रमण केलं. हे आक्रमण एवढं जबरदस्त होतं की मिनँडर हा पुष्यमित्र शुंगासमोर टिकू शकला नाही. आणि यानंतर डिमिट्रियस जसा गेला तसा अनेक लढाया हरत हरत मिनँडर हा सिंधू नदीपर्यंत गेला. लक्षात घ्या, याच्या आधीच्या लोकांनी केलेलं काम कसं महत्वाचं ठरतं की सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश आमचा असं आमच्या डोक्यात ठाम भरलं होतं. त्यामुळे पुष्यमित्र शुंगांनी या मिनँडरला सिंधू पलीकडं पळवलं, परंतु हिंदू कुशापलीकडं नेलं नाही. सिंधू नदी पलीकडे ते गेले, प्रश्न संपला आणि पुष्यमित्र शुंग परत आला. या रीतीने आता मौर्य घराण्याचं जे राज्य आहे ते आता शुंगांचं राज्य झालं. शुंग हे वैदिक धर्मीय होते, त्यांनी धर्मस्थापना म्हणजे सनातन वैदिक धर्माची स्थापना भारतात परत केली. यज्ञ याग वगैरे ह्या गोष्टीवर बंदी आली होती, ते परत निर्बंध ओपन केले. त्यांनी डायरेक्ट अश्वमेध यज्ञ केला. आपल्याला माहिती आहे अश्वमेध यज्ञ म्हणजे घोडा वर्षभर पळवायचा आणि त्याच्यानंतर त्याचा यज्ञात विधिवत बळी द्यायचा, तर हा जो प्रकार आहे तर ते केला. परंतु या ग्रीकांना पण आता ते ग्रीक बराच काळ भारतात राहिलेले आहेत, तर सिंधू पलीकडे पण ते भारतातच राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही या सगळ्या गोष्टी चालीरीती माहिती होत्या. त्यामुळे अश्वमेध यज्ञाचा घोडा जसा सिंधूच्या परिसरात गेला तसा यवनांनी तो पळवून गेला. झालं. आणि मग अशा वेळेला पुष्यमित्र शुंग या सम्राटाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे अग्निमित्र. त्या अग्निमित्राने हा घोडा परत आणला, यवनांना हरवलं, त्यांना खंडणी भरायला लावली आणि हा पराक्रम करून अग्निमित्र शुंगाने घोडा परत भारतात आणला, सॉरी मगध साम्राज्यात आणला. यानंतर इथं मोठा यज्ञ झालेला आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर भारतात एक महाकवी कालिदास या नावाचा एक महान कवी होऊन गेलेला आहे. या महाकवी कालिदासाने जे काही वाङ्मय निर्माण केले त्यापैकी एक मोठं काव्य आहे, नाट्यकाव्य म्हणतात, तर तो प्रकार आहे. त्याचं नाव आहे मालविका अग्निमित्र. तर ह्या नावाने जे काव्य आहे त्याच्यामध्ये जो अग्निमित्र म्हणून वर्णन केलेला राजकुमार आहे तो हा पुष्यमित्र शुंगाचा मुलगा अग्निमित्र शुंग असा आहे. या रीतीने
शुंग घराण्याची सत्ता ही उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे. यवन म्हणजे मिनँडर हा शेवटचा यवन आक्रमक हा ठरला. यानंतर ती ग्रीक मंडळी सिंधूच्या खोऱ्यातच होती, पण सिंधूच्या पलीकडे राहत होती, सिंधूच्या अलीकडे ते आक्रमक म्हणून नंतर आलेले नाही. तर अशा रीतीने ग्रीकांची आक्रमणाची सुरुवात झाली ती सिकंदरापासून, आणि शेवट झाला तो पुष्य मिनँडर या सम्राटापाशी शेवट झाला. पण एवढ्यावर मॅटर संपत नाही. इथं जगात आंतरराष्ट्रीय स्तरावरती बऱ्याच घडामोडी त्याही वेळेला घडत होत्या. भले त्यावेळेला वर्तमानपत्र नसतील, इकडून तिकडे बातम्या यायला वेळ लागत असेल, परंतु हा जो कालखंड आहे तो हा कालखंड हा साधारणतः इसवी सनाच्या आसपासचा कालखंड आहे. यावेळेला हिमयुगाची सुरुवात ही जगामध्ये झालेली आहे. आणि मग हे जे हिमयुग आलेलं आहे त्या हिमयुगामुळं हे छोटंसं हिमयुग म्हणतात, अंदाजे 400 वर्षे टिकलं म्हणून छोटं हिमयुग म्हणतात. तर हे हिमयुग हे जगात सुरू झालं. हिमयुगात होतं काय, तर बर्फाच्या ज्या टोप्यात दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावरच्या त्या बर्फाच्या ज्या टोप्या आहेत ह्या खाली खाली सरकत येतात. किंबहुना दर हिवाळ्यामध्ये बर्फाची टोपी खालपर्यंत आलेलीच असते, पण उन्हाळा सुरू झाला की ती आकुंचन पावत वरपर्यंत जाते. परंतु ह्यावेळेला आकुंचन पावायचं प्रमाण कमी व्हायला लागलं, आणि त्यामुळे झालं काय की जे उत्तरेकडे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जमिनी ह्या बर्फाने आच्छादलेल्या राहायला लागल्या, खाणं पिणं मिळेल असं झालं. तशात तिथं तुम्हाला जर आठवत असेल तर आपण सुरुवातीची जी काही व्याख्यानं बघत होतो त्याच्यामध्ये आपण हूर नावाच्या लोकांचं वर्णन ऐकलेलं आहे. हे मंगोलियाच्या परिसरात राहणारे लोक आहेत. आता ह्या नकाशात काही मंगोलिया आलेला नाहीये, पण भारताच्या ह्या दिशेने वर गेल्यावर मंगोलिया येतो. तर या मंगोलियाच्या परिसरात नक्की माहीत नाही कुठचे आहेत हूर लोक, पण मोस्ट प्रोबॅबली इतिहासकार असं मानतात की ते मंगोल आणि आजूबाजूच्या परिसरातले लोक असले पाहिजे. त्यांना युंग नू असं नाव आहे, HUNG त्यांचं नाव लिहिताना असं लिहितात. युंग नू असं त्यांचं नाव आहे. त्यांना सरासरी भारतात हूण असं ओळखलं जातं, युरोपमध्ये पण हूणच म्हणतात त्यांना. आता हे लोक भयानक आहेत. त्यांची वर्णन अशी केली जातात की केवळ त्यांना शेपटी नाही म्हणून माणूस म्हणायचं, पण अन्यथा ते पशुसमच आहे. हे माणसाच्या कवट्या काढून त्याच्यातून दारू पिणारे वगैरे असल्या प्रकारचे क्रूरकर्मे लोक आहेत. हे मांसाहारी आहेत, अर्धकच्चं मांस खाऊन जीवन जगायचे. ते अर्धकच्चं म्हणजे अर्धवट शिजलेलं म्हणजे काय असायचं, तर घोड्यावरती, ते घोड्यावर आहेत ना सगळे, ते घोड्यावरती मांस ठेवायचं, त्याच्यावर स्वतः बसायचं आणि रपेट चालू करायची. त्या ज्या घर्षणातून जी उष्णता उत्पन्न होते तेवढ्यावर जेवढं शिजेल तेवढं. हे असा प्रकार आहे त्यांचा. हे भयानक प्रकारचे लोक होते. आणि भूक लागली की लगेच खालती चीनमध्ये घुसायची. चीनी लोक बर्बाद झाले होते ह्यांच्या आक्रमणांमुळं, आणि म्हणून शेवटी चीनांनी निर्णय घेतला इथं भिंतच बांधून टाकू. लहान असताना वाटायचं भिंत म्हणजे आपली बिल्डिंगला कंपाऊंड वगैरे घालतात तशी भिंत असेल, तसं नाहीये. इथं फोर्टिफिकेशन वॉल तटबंदी ह्या रीतीने ती भिंत आहे, आणि ती संपूर्ण त्यावेळच्या मंगोलियाचे जे हुणांचा प्रदेश होता त्यावेळचा त्या प्रदेशाला त्यांनी ही तटबंदी घातलेली. ह्या रीतीने हुणांना आता चीनमध्ये घुसायचा मार्ग बंद झालाय. हुणांना हिमयुग आल्यामुळं त्यांच्या प्रदेशातलं बर्फ हटत नाहीये. लोकसंख्या तर 9 लाखापेक्षा जास्ती आहे, आणि अशा वेळेला त्यांनी आपला प्रदेश सोडला. नाहीतरी ते भटकेच होते. आणि दुसरे टोळीवाले तिथं राहत होते, हे साधारणतः भारताच्या उत्तर दिशेला तिथं त्या परिसरात कुठेतरी त्यांचं पण टोळीवाल्यांचं लक्षात घ्यायचं असं असतं की एक निश्चित अशी जमीन नसते, एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही भटकणार. तर त्या पद्धतीमध्ये ते टोळीवाले भटकत असायचे. त्यांचं नाव आहे युची, इथं मी लिहून ठेवतो. तर या युची ज्या टोळ्या आहेत त्यांच्या परिसरात हे हुण लोक घुसले. हुण लोक जबरदस्त वॉरियर आहेत, लक्षात घ्या. हुणांकडे त्यावेळेला कॉम्पोझिट बो म्हणजे धनुष्याला, ते धनुष्याचा जो बांबू असतो त्याला बहुधा ते गायीचं आतड काहीतरी करून फ्यूज करायची. एक्झॅक्ट कळलेलं नाहीये, पण त्यामुळे होतं काय की धनुष्याची जी
तन्यता आहे, त्याचे काय टेन्साईल स्ट्रेंथ, त्याची म्हणजे ताणायची शक्ती, इलॅस्टिसिटी हे वाढतं आणि त्यामुळे धनुष्याचा आकार लहान होतो आणि भेदन क्षमता वाढते आणि त्यामुळं धनुष्याचा आकार लहान झाल्यामुळं याला इंग्लिशमध्ये वापरतात शब्द माउंटेड आर्चर. माउंटेड आर्चर म्हणजे काय असं सांगतो की घोड्यावर उभं राहून किंवा घोड्यावर बसून हे बसल्या बसल्या धनुष्यातून बाण सोडू शकायचे. तुम्ही रामायणातली वर्णन ऐका, रामाचं वर्णन केलं जातं अजानुबाहु. थोडक्यात त्याचा अर्थ असा असतो की हात लांब बसलेला माणूस. कारण का तर धनुष्य वापरायचं तर तुम्हाला एक हात स्ट्रेच करायचा ज्याच्यात तुमचं धनुष्य असणार आहे आणि त्याची प्रत्यंच म्हणजे जी दोरी आहे ती कानापर्यंत मागे खेचायची असते. म्हणून शब्द वापरला जातो आकर्ण प्रत्यंच. आणि मग ती अशी धरून सोडतात. आता गंमत अशी आहे की त्यावेळेची धनुष्य मोठी आहेत, जेवढं धनुष्य मोठं तेवढा त्याचा पल्ला लांबचा असणार आहे आणि म्हणून हे जे योद्धे आहेत हे रथात बसून युद्ध करायचे तर त्यांना मोबिलिटी मिळायची. पण रथ हा इतक्या जोरात जाऊ शकत नाही जितक्या जोरात घोड्यावाला जाऊ शकतो. एकटाच घोड्यावर आहे आणि त्यातून धनुष्याचा आकार लहान झाला, त्यातून भेदन क्षमता वाढली, अंतर वाढलं, या सगळ्याचे युद्धाचे फायदे कोणांना मिळायचे. शिवाय त्या लोकांना युद्धात जाम आरडाओरडा करायची सवय होती. म्हणजे आपण होळीला जसं बोंबलतो तशा रीतीने बोंबाबोंब करायची, समोरच्याचं डोकं उठवून टाकायचं. म्हणून युरोपातले लोक ह्या लोकांना बार्बेरियन म्हणतात, म्हणजे भुंकणारे लोक. हे जे हुन लोक आहेत त्यांनी युची यांच्या प्रदेशात घुसले. युची खूप उत्कृष्ट वॉरियर होते पण हुणांसमोर ते टिकले नाही आणि त्यामुळं युची लोकांना त्यांचा परिसर सोडून पुढे जायला तिथं सिथिया मध्य आशियाचाच भाग आहे, गौतमजी महाराजांना तिथला, त्या सिथियन लोकांवर ते गेले चालून. त्यामुळे सिथियन लोक इथून इराणमध्ये घुसले. इराणमध्ये त्यांनी ग्रीकांची वाट लावायला सुरुवात केली आणि ग्रीक मंडळी पळत भारतात आली. इराण हा युची लोकांच्या हातात गेला, सॉरी सिथियन लोकांच्या हातात गेला. जेव्हा भारतामध्ये ही ग्रीक मंडळी इकडून घुसून ह्या परिसरात आली, आता ते आलेले आहेत ते भारतात आश्रित म्हणून आलेले आहेत. हे आता आक्रमक म्हणून आलेले नाही आहेत. आणि मग भारतामध्ये त्यांना आपण आसरा दिला, आश्रय दिला. ते हळूहळू भारतामध्ये राहून भारतातले वेगवेगळे धर्म अंगीकारायला सुरुवात केली. जसं बौद्ध धर्म तर आपण बघितलं होतं मिनँडरच्या लोकांनी घेतलाच होता, काही जणांनी वैदिक धर्म स्वीकारला, काही जणांनी जैन पंथ स्वीकारला आणि हळूहळू ते ग्रीक लोक आमच्यामध्ये मिसळून जायला लागले. महाराष्ट्रापर्यंत आले का? त्याचं उत्तर आहे हो. महाराष्ट्रात पण हे ग्रीक लोक येऊन राहिलेले आहेत. विशेषतः तुम्ही जर बघितलं तर लोणावळा परिसर जो येतो तिथं काही छान गुंफा आहेत, कारला, भाजे, बेडसा अशा त्या गुंफांची नावं आहेत. तर ह्या ज्या गुंफा आहेत, ह्या गुंफांपैकी कारल्याच्या ज्या गुंफा आहेत ह्या यवनांनी बांधलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत. ते यवन म्हणजे कोण? तर ग्रीक लोक, यवनाचार्य वगैरे आपण त्यांना म्हणायचो. तर त्याप्रमाणे त्या ग्रीकांनी ह्या लेण्या कोरल्यात, ह्या नोंदी मिळतात. त्याप्रमाणे आपल्याकडे इथे ग्रीक लोक आलेले आहेत पण हे आता आक्रमक म्हणून आलेले नाही आहेत, हे भारतातच आश्रित राहिलेले आहेत आणि हळूहळू भारतामध्येच ते मिसळून गेले. एवढे मिसळून गेले की कदाचित आपले पूर्वज ग्रीक असू शकतात, किंवा अधिक चांगलं वाक्य सांगतो आपल्या पूर्वजांपैकी काही जण ग्रीक असू शकतात. ओके, तुम्ही चेक करून बघा, तुमच्या लक्षात येईल. आजच्या आपल्या रंगरूपावर जायची गरज नाही, परंतु जसं आपण बघतो की एक आई एक वडील, दोन आजोबा दोन आजा, चार पणजा चार पणजोबा, आठ खापर पणजोबा आठ खापर पणजा, बघा प्रत्येक पिढी मागं आपण डबल डबल होत जातो संख्या. तुम्ही चेक करून बघा. असं करत तुम्ही कल्पना करा 2000 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या किती पिढ्या झाल्या असतील आणि त्यापैकी काही लोक ग्रीक असू शकतात, आहेत असं म्हटलेलं नाही. तर अशा रीतीने ग्रीक लोकांची इतिश्री शेवटी ह्या पद्धतीत भारतामध्ये झाली. तो भारत जिंकायचं जे स्वप्न आहे त्यांचं ते काही शेवटपर्यंत पूर्ण झालं नाही, पण भारताच्या वेगवेगळ्या भागावर त्यांची राज्य ही प्रदीर्घ काळ राहिलेली आहेत. आणि पुढं तर ते आपण बघितलंच की शेवटी आश्रित म्हणून आले आणि भारतामध्ये हळूहळू करत ते मिसळून गेले. तरी बराच प्रदीर्घ काळ
ते ग्रीक ह्या ओळखीनेच राहिलेले आहेत. मग हळूहळू त्यांची ती ओळख उसली गेली. परंतु सुरुवातीच्या कालखंडात जरी त्यांनी भारतातले धर्म स्वीकारले असले तरी त्यांना ग्रीक ही आयडेंटिटी बराच काळ होती. या रीतीने सिकंदराच्या प्रचंड मोठ्या ज्या स्वारीचं वर्णन केलं जातं त्याची इतिश्री त्यांची भारतामध्ये या रीतीने झाली. यानंतर ग्रीकांचं परत भारतामध्ये नाव दिसत नाही. ते एकदा भारतात येऊन सेटल झालेले आहेत. इथं एक पर्व हे इतिहासाचं संपलेलं आहे. या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की भारत जिंकायच्या सिकंदरी महत्वाकांक्षेचं रूपांतर हे ग्रीकांचं जे काय होतं ते शेवटी भारतात शरणागती पत्करण्यापर्यंत त्यांची अवस्था झाली. आता ह्यानंतर काही काळ हा शांततेत गेलाय. परंतु हूण लोक जे आहेत त्यांचं मार्गक्रमण पुढे चालूच आहे. आणि त्यामुळं शक लोक किंवा सिथियन लोक आपण मागे बघितलं होतं हे कॉकेशस आणि त्याच्या पलीकडचा हा जो परिसर आहे इथून हे टोळीवाले जे आहेत हे इराणात घुसले होते. हे इराण मार्गे आता मी एक काम करतो हा मार्ग जो लक्षात ठेवणार तुम्ही तो म्हणजे ग्रीकांचा आहे. सिथियन किंवा शक लोक ह्या मार्गाने भारतामध्ये आक्रमण करते झाले. या ठिकाणी खिंडी आहे. त्यापैकी ह्या खिंडीचं नाव आहे बोलान खिंड. ही बलुचिस्तान प्रदेशामध्ये ही येते. त्यावेळेला अर्थातच बलुचिस्तान असं नाव नव्हतं, मकराणा असं नाव त्यावेळेला होतं. पण याला बोलान खिंड आहे. या बोलान खिंडीतून ही मंडळी भारतात आली. हे आता भारतावर आलेले म्हणजे ज्ञात इतिहासात लिखित स्वरूपात जो इतिहास आहे त्यातले हे तिसरे आक्रमक आहेत. आपण बघितलं होतं पहिले आक्रमक आहेत हे पर्शियन लोक. तो कोण त्याचं नाव ते डायरियस सायरस ही जी मंडळी आहेत हाकामनी राजघराणं त्यांनी स्थापन केलं होतं. आणि त्या हाकामनी राजाचे लोक राजवंशातले लोक भारतावरती हल्ले करायला येत होते. त्यांनी सिंधू नदीपर्यंतचा परिसर हा जिंकून घेतला होता. नंतर ग्रीक लोक आले आणि आता हे जे लोक आलेले आहेत यांना सिथियन हे नाव आहे. अर्थात ते सिथियन वगैरे युरोपियन लोक त्याला म्हणतात. प्रत्यक्ष भारतामध्ये त्यांना शक असं नाव आहे. ते सक किंवा शक या नावाने हे ओळखले जातात. मोगा किंवा मॉस MAUS असं स्पेलिंग करतात त्याचं. हा पहिला आक्रमक या ठिकाणी आहे ज्ञात आक्रमणातला. बोलन पासवरून ते पुढे आलेले आहेत. हळूहळू त्यांनी सिंध हा जिंकून घेतलेला आहे. इतिहासाला माहीतच नाही मुळात सिंधमध्ये त्यावेळेला कोणाचं राज्य होतं. आणि असं करत याचं कारण का तर मौर्य साम्राज्य आपण बघितलं होतं संपूर्ण छिन्न विच्छिन्न झालं होतं. हे जे ग्रीकांची आक्रमण झाली होती त्यानंतर आणि काही प्रमाणात शुंग लोकांनी ते रिगेन करायचा प्रयत्न केला होता. परंतु सगळंचे सगळं मौर्य साम्राज्य हे पुनर्गठित करणं एकत्रित करणं हे शुंग राजवंशालाही शक्य झालेलं नाही. विशेषतः अशोकोत्तर काळ जो येतो त्या काळामध्ये मौर्य साम्राज्यातून महाराष्ट्र ही फुटून निघालेला आहे. त्यावेळेला नक्की महाराष्ट्र असं नाव होतं असं नाही म्हणताय. आपण बघितलं होतं अश्मक या नावाने हा प्रदेश तिथे ओळखला गेलेला आहे. इथे सातवाहन नावाचं राजघराणं प्रस्थापित झालेलं आहे. काही रूपक कथा असतात पुराणांमध्ये हे उल्लेख मिळतात. तर म्हणे तो एक कोणीतरी कुंभार होता. त्यांनी मातीचे सैनिक केले. मग त्यांच्यामध्ये जान फुंकली आणि त्यामुळं ती सेना घेऊन त्यांनी राज्य प्रस्थापित केलं. ते सातवाहन राज्य. तर ही रूपक कथा आहे ती समजून घ्यायला पाहिजे. मातीचे सैनिक केले म्हणजे काय तर इथल्या मातीतल्या लोकांना त्यांनी सैनिक घडवलं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं की मराठी लढवय्येच आहेत. फक्त त्यांनी काय केलं की एकमेकात लढण्यापेक्षा शत्रू कोण हे दाखवून दिलं आणि मग त्याप्रमाणे युद्ध खेळायला सुरुवात झाली. तर तसं कदाचित हे जे कोण आहेत सातवाहन त्यांनी केलं असणार आहे. ते मातीचे सैनिक केले याचा अर्थ मातीच्या भावल्या केल्या वगैरे असं काही नाही. तर परत कोणीतरी म्हणतील बाबा रोबोटिक्स त्यावेळेला किती हाय क्लास होतं. आजच्याही युगात टचवूड पण अजूनपर्यंत अशी गोष्ट झालेली आहे की कोणीतरी रोबोट तयार केलेत आणि जगावर राज्य करण्याचा विचार त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. तर हे चित्रपटात वगैरे घडेल कदाचित पण प्रत्यक्ष जीवनामध्ये असं काही घडलेलं नाहीये. तर या ठिकाणी मातीचे सैनिक याचा अर्थ त्यांनी इथलेच सैनिक घेतले
आणि आपलं राज्य या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. श्रीमुख असं या संस्थापकाचं नाव आहे. त्याचा आता लक्षात घ्या, या भाषेत त्याला सिमुख असं म्हटलं जातं. तर ते सिमुख म्हणजे बहुधा श्रीमुख असं त्याचं नाव असावं. तर यांनी सातवाहन राज्य महाराष्ट्रात तयार केलेलं आहे. अशी स्थानिक अनेक ठिकाणी अनेक राज्य ही त्यावेळेला उभी राहिली असणं शक्य आहे. तर ते उभं राहिलेलं राज्य बुडलं. शक लोकांनी हा प्रदेश जिंकून घेतला. शक लोक नक्की कसे होते, तर ते नोमॅड्स म्हणजे भटके टोळीवाले या स्वरूपाचेच होते. काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सुबत्ता होती. ग्रीकांना वगैरे लुटून सुरुवातीला आपण बघितलं होतं हे सगळं, की सिकंदर पूर्व काळामध्ये ग्रीकांवरती शकांची आक्रमणं चालायची. साधारणतः युक्रेन आणि आजूबाजूचा जो परिसर येतो नकाशावरती जर बघितलं, तर त्या परिसरामध्ये राहणारे हे लोक आहेत. आणि मग पर्शियामध्ये जाऊन लुटालूट कर, सिथिया ग्रीकांमध्ये जाऊन लुटालूट कर, असं करून त्यांनी काही गोष्टी जमवल्या होत्या. बहुधा असं वर्णन केलं जातं त्याप्रमाणे आज जे आपण शर्ट पॅन्ट वापरतो, तर तशाच पद्धतीचा त्यांचा पोशाख हा होता. आणि त्यांचं राज्य विस्तृत होतं. परंतु आपण बघितलं युची नावाच्या लोकांच्या आक्रमणामुळं आणि हुण लोकांच्या आक्रमणामुळं ते विस्थापित झाले आणि ते बोलान खिंडीमार्फत भारतामध्ये प्रवेश करते झाले. लक्षात घ्या, ते भारतात आक्रमक म्हणून आलेले नाहीयेत. म्हणजे सुरुवातीला येताना तरी त्यांचा तसा हेतू नाहीये. त्यांच्या जमिनीतून ते डिस्प्लेस झाल्यामुळं ते जमीन शोधत भारताकडे आलेले आहेत. आणि मग आता यायचंच आहे तर भारतावर राज्यच करायचं या हेतूने ते आलेले आहेत. आणि मग त्यांनी इथं जे परिसर ताब्यात घेतलेले आहेत, तर ते लक्षात येतील आपल्या की बलुचिस्तान, यानंतर ते सिंधमध्ये आहेत, दुसरी एक शाखा पंजाबातून हरियाणा मार्गे भारताच्या मध्य भागाकडे घुसलेली आहे. हळूहळू त्यांनी सिंध प्रांतातून गुजरात प्रांतही ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणि ते या रीतीने राजस्थान मार्गे शक्य तितक्या मार्गाने भारत अधिकाधिक पादाक्रांत करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पहिल्या राजाचं नाव बघितलं, त्यांच्या माउस किंवा मोगा असं त्याचं काहीतरी नाव घेतलं जातं. यानंतर जे आपल्याला रेफरन्सेस मिळतात त्यातला नहापान नावाचा राजा, हा नहापान राजा हा महाराष्ट्रात घुसलेला आहे. आणि महाराष्ट्राचा जो वायव्येकडचा भाग येतो म्हणजे नाशिक धुळे हा जो सगळा प्रदेश येतो याच्यावर नहापान राजाचं राज्य इथं होतं. नाशिक जर आपण मुंबईवरून नाशिकला जर गेलो तर त्या मार्गामध्ये जाताना वाटेमध्ये पांडव लेणी या नावाच्या लेणी मिळतात. महाराष्ट्रात खूप काही आख्यायिका असतात, त्यातली पांडव लेणी ही अशीच एक गोंडस आख्यायिका आहे. त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा लेण्या आपल्याकडे असं मानतात की पांडवांनी एका रात्रीत खोदलेले मंदिर असतील तर ती एका रात्रीत पांडवांनी उभी केलेली आहेत वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे मिळतात. प्रत्यक्षामध्ये ह्या ज्या नाशिकच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे मुंबईकडून नाशिकला जाताना ज्या काही लेण्या लागतात, तर त्या बौद्ध लेण्या आहेत. त्या पांडवांनी खोदल्या असणं हे शक्य नाही. कदाचित त्याच्यात जर असेल तर काही लेण्या त्यातल्या खोदल्या असतील, पण नंतरच्या ज्या लेण्या आहेत त्यातली जी सगळ्यात मोठी लेणी येते ही बौद्ध लेणी आहे. ही नहापान या शक राजांनी कोरून काढलेली आहे. याचा अर्थ तो स्वतः उभा राहिला नव्हता, पण त्या लेण्यांसाठी जे काही धनदौलत लागते ती त्या नहापान नावाच्या राजांनी दिलेली आहे. आता गुजरातमध्ये जे राजघराणं स्थिरावलं त्याच्या राजघराण्याचं नाव हे शक लोकांचं राजघराणं आहे. त्यांचं नाव आहे शहरात राजघराणं. मी तर लिहून ठेवतोय. हे उच्चारणही कठीण वाटतं काहीतरी. तर ते शहरात राजघराणं या रीतीने शक लोकांचं राजघराणं इथं नांदत होतं. यांनी हळूहळू संस्कृत भाषा अंगीकारलेली आहे. संस्कृत भाषेमध्ये यांनी शिलालेख वगैरे लिहिलेले आहेत. तुम्हाला जर माहिती असेल तर संपूर्ण भारतामध्ये लक्षात घ्या जे उपलब्ध पुरावे आहेत त्याबद्दल मी बोलतोय. तर पहिला संस्कृतमधला शिलालेख जो मिळतो तो आहे जुनागड शिलालेख, जुनागड इन्स्क्रिप्शन असं त्याला म्हणतात. तर हा संस्कृत भाषेतला पहिला शिलालेख मिळतो. ह्या आधी संस्कृत भाषेतले शिलालेख मिळालेले नाहीयेत. त्या अर्थी त्या लोकांनी संस्कृतवर एक कोरलेच नाहीत असं म्हणता येत नाही. पण कोरलेच नाहीत किंवा कोरलेले आहेत दोन्ही गोष्टी बोलता येत नाहीत, कारण शेवटी इतिहासाला लागतो पुरावा. आणि आपल्याकडे मग काही आक्रमक जे आलेले आहेत, जे मूर्तीद्वेष्टे मूर्तीभंजक वगैरे अशा कॅटेगरीतले आहेत, त्या आक्रमकांनी बऱ्याच ठिकाणचे जे स्तंभ आहेत ते घोटून
म्हणजे त्याच्यावरचं जे काही नक्षीकाम आहे त्याच्यावरती लिहिलेल्या गोष्टी आहेत ह्या घोटून घासून म्हणजे पॉलिश करून थोडक्यात सांगायचं तर त्याच्यावरचं सगळा मजकूरच नष्ट करून टाकलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला मिळालेल्या पुराव्यांवरच राहावं लागतं. आणि त्याप्रमाणे पहिला शिलालेख जो येतो तो इथं जुनागड या ठिकाणी हे मिळतात. अर्थात शिलालेख कोरणाऱ्याला पैसे मिळालेले असतात. ज्याच्याकडून पैसे मिळतात त्याच्याबद्दल चांगलं जे काही दिलेलं आहे तेवढंच कोरून काढायचं असतं. तर त्याप्रमाणे शहरात राजकारणाची भरपूर स्तुती या शिलालेखांमध्ये आपल्याला बघायला मिळते. या शिलालेखांची काही पुस्तकं वगैरे आहेत, तुम्ही इंटरनेटला शोधलं तर मिळतील की त्या शिलालेखांचं भाषांतर वगैरे करून त्याचा अर्थ सांगितलेला आहे. तर तसं हे शहरात राजकारणाचं जुनागडमधलं इन्स्क्रिप्शन किंवा शिलालेख आहे. नहापान राजा त्याची तर चक्क नाणी नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातून मिळालेली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी काही घटना आहे त्या शोक लोकांनी महाराष्ट्रामध्ये विध्वंस केला होता. विशेषतः वायव्य महाराष्ट्राचा जो भाग येतो हा सगळा त्यांनी उद्ध्वस्त केला होता. या ठिकाणी शक आक्रमण म्हणजे आता मी इथं एक हे बघा, मी परत एकदा सांगतो की हा सगळा जो इतिहास आहे हा साधारणतः तुम्ही शाळेत असताना बघितलं असेल तर एक इंग्लिशमध्ये किंवा मराठीत असा काही एक्झरसाइज असायचा, मुद्द्यावरून गोष्ट बनवा. तर त्या पद्धतीचंच बनवलेला आहे. याचं कारण म्हणजे ह्यासाठी ठोस लिखित स्वरूपात अशा असंख्य गोष्टी ज्या पाहिजेत तर तशा नाहीयेत. पण काही पुराण आहेत, त्या पुराणांमध्ये हे काही संदर्भ मिळतात व त्या पुराणातले संदर्भ मिळालेले शिलालेख मिळालेले जे काही ताम्रपट असतील तर असे काही ताम्रपट आणि मिळणारी नाणी व त्याच्यात कधी कधी त्या राजांची वर्णनं असतात तर त्यातलं खरं किती आणि खोटं किती डाऊटफुल आहे. म्हणजे तुम्हाला एवढं सांगतो की जगामध्ये पूर्वीचं क्रूरकर्म आहे, नाव प्रसिद्ध आहे त्याचं. कित्येकदा क्रौर्य हा शब्द वापरायच्या आधी त्या माणसाचं नाव लावतात, ते म्हणजे चंगीज खान. हा म्हणजे क्रूरतेची परिसीमा या रीतीने ओळखला जातो. तो चंगीज खान आमच्यासाठी विलन आहे, खरं तर भारतासाठी नाहीये, पण आपण शत्रूंनी म्हटलं की आपण म्हणून टाकतो. तर तो असा जगासाठी ठरलेला विलन आहे. पण तुम्ही जर मंगोलियामध्ये गेला तो मंगोल होता. मंगोलियातलं पहिलं शहर त्यांनी उभं केलं ते आहे उलन बाटोर, आज त्यांची राजधानी. तर तुम्ही जर मंगोलियात गेलात उलन बाटोरला विमानाने उतरलात तर विमानतळासमोर सगळ्यात मोठा पुतळा जो आहे तो चंगीज खानाचा आहे. कारण शहर त्यांनी उभं केलेलं आहे. तो आमच्यासाठी शत्रू आहे पण चंगीज खान हा त्या मंगोल लोकांसाठी केवढा मोठा माणूस आहे. जर ग्रीक लोक सिकंदराचा एवढा मोठा अभिमान बाळगत असतील तर मंगोलांना चंगीज खानाचा अभिमान बाळगायला काहीच हरकत नाही. तो आपण बाळगायचा नाही, म्हणजे ना सिकंदराचा अभिमान आपण बाळगायचा ना चंगीज खानाचा बाळगायचा. दुर्दैवाने आपले लोक आहेत ते चंगीज खानाला क्रूर म्हणतात आणि हा जो सिकंदर आहे त्याला अभिमानाने जगज्जेता वगैरे म्हणतात. तर ते सिकंदराने जिंकलेलं जग आहे ते एवढंच आहे, एवढंच म्हणतो. याचं कारण का, तर मंगोलांनी जे जिंकलेलं जग आहे ते म्हणजे अख्खा चीन त्यांच्या ताब्यात होता. चीन, त्याच्यानंतर मध्य आशिया, पूर्ण अरबस्तानापर्यंत त्यांचं राज्य पसरलं होतं. युरोपमध्ये मॉस्कोपर्यंत त्यांचं राज्य पसरलं होतं. एका माणसांनी निर्माण केलेलं जगातलं ज्ञात इतिहासातलं पहिलं मोठं साम्राज्य हे चंगीज खानाचं. अलेक्झांडरचं राज्य त्याच्या एका कोपऱ्यात बसतं फक्त. हा आपला मुद्दा जो चालू होता त्या मुद्द्यावर येतो की या रीतीने शक लोक भारत जिंकायच्या प्रयत्नात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची राज्य उभी केली. तर जे काही आपण आता सारांश रूपाने येतोय त्याप्रमाणे हे राज्य जे आहे हे शक लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे ते हूण आक्रमक वगैरे त्याच्याशी शकांचा संबंध नाही. शक लोक आले ते ग्रीकांबरोबरच आलेले. आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे त्याच्याप्रमाणे जे सिकंदरांनी ह्या कॉकेशस वगैरे इकडच्या बाजूला जेव्हा लढाया केल्या होत्या तिथले 30,000 शक लोक पकडून त्यांना ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी ग्रीसमध्ये पाठवलं होतं आणि त्या सैनिकांना त्यांनी भारतात प्रयोगाला आणलं. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपला जो महान सम्राट पुरू आहे त्याला हरवण्याचं श्रेय ह्या शक वॉरियर्स शक योद्ध्यांचं आहे. कारण त्यांनी पेटलेले बाण त्याच्या हत्तीवर टाकायला सुरुवात केली. ते हे शक लोक म्हणजे हे ग्रीकांबरोबरच भारतात आले याचेही पुरावे आहेतच. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जसे ग्रीक कमजोर पडले तसं शकांनी जोर लावला आणि शकांनी राज्य यंत्रणा ताब्यात घेतली.
हे शकांबरोबरच सॉरी ग्रीकांबरोबरच शक भारतात आलेले आहेत आणि त्यावेळेला ते भारतातच हळूहळू राहिलेले आहेत आणि मग त्यांनी राज्य यंत्रणा ताब्यात घेतली ही दुसरी थिअरी. तर आपण या वेगवेगळ्या थिअरी बघितल्या तर मुद्दे अर्थाचे आपल्याला की अशा रीतीने इथं उत्तर भारतामध्ये ह्या शक लोकांचं राज्य हे विशेषत वायव्येकडचा जो भारत येतो ह्या भारतावरती शकांचं राज्य हे मोठ्या प्रमाणात उभं राहिलेलं आहे. यानंतर हळूहळू करत शक लोकांनी हिंदू धर्म खरं तर त्याला वैदिक धर्म म्हणायला पाहिजे हा वैदिक धर्म स्वीकारला. बरेचसे शक लोक हे क्षत्रिय यामध्ये समाविष्ट झालेले आहेत या वर्गामध्ये हे समाविष्ट झालेले आहेत आणि ते भारतामध्ये हळूहळू मिसळत आहेत पण अजूनही पूर्णपणे त्यांचं शक हा शक गेलेला नाही. ते स्वतःला शकच समजतात म्हणजे जरी त्यांनी वैदिक धर्म स्वीकारला असला तरी स्वतःचं वर्णन ते शक या कॅटेगरीतच करतात कारण ते बाहेरून आलेले आहेत ते स्थानिक नाही. स्थानिकांचा विश्वास मिळवण्यासाठी ते बऱ्याच गोष्टी करतात. जसं आपण बघितलं की जुनागडच्या संस्थानामध्ये जे सॉरी जुनागडच्या शिलालेखामध्ये जे काही लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये फार चांगली चांगली वर्णनं संस्कृतमध्ये त्यांची लिहिलेली आहेत. अर्थात हे सगळं त्यांनी हेतुपुरस्सर हे करून घेतलेलं आहे की इथल्या लोकांनी त्यांना आपलं मानावं. परंतु त्याचबरोबर त्यांचे विध्वंस घडवायच्या गोष्टी चालूच आहेत आणि मग अशा वेळेला शकांनी महाराष्ट्रामध्ये पण उच्छाद मांडला होता. जरी त्यांनी वैदिक धर्म स्वीकारला तरी आपले लोक त्यांना लगेच हा बाबा आमचे आहेत असं म्हणायला तयार नव्हते. मिनँडर सारखं आपण त्यांना आपलं म्हणून घेतलं नाहीये ते परकेच आहेत त्यांना हाकलायचा प्रयत्न होणं आवश्यक होतं. हे आपण पुढच्या व्याख्यानात बघूया. आपण आता महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा बघायला सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे की रामायण महाभारत याच्यात महाराष्ट्राचे संदर्भ येतात पण इतिहासकार जे आहेत ते ह्याला मानायला तयार होत नाही. त्यांचं म्हणणं की हे सगळे एपिक्स हे जे सगळं पौराणिक वाङ्मय आहे ह्याला ठोस मानत नाही. हे सोयीचं असतं तो भाग नंतर पण जे काही आपल्याला रेफरन्सेस माहिती आहेत याप्रमाणे इथं घनघोर निबिड अरण्य ही होती. आजही बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्रात अतिशय घनघोर अरण्य आजही आहेत. मला वाटतं तुमच्यापैकी जी मंडळी ही महाबळेश्वरला गेलेली आहेत महाबळेश्वरचा परिसर ज्यांनी बघितलाय त्यांना कल्पना असेल की केवढी भयानक जंगलं या परिसरात आहेत. कोयना खोरं म्हणजे विशेषत जावळीचं जंगल हे तर अतिघनघोर जंगल आजही आहे. सातपुडा पर्वतराजी सह्याद्री पर्वत चंद्रपूर जिल्हा ताडोबा अभयारण्य अशी कितीतरी नावं घेण्यासारख्या जागा आहेत. तर तसं पण आज ते वनक्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे पण त्यावेळेला केवढं मोठं जंगल इथं असेल. पण ऐतिहासिक काळातले आपण जर पुरावे बघायचं म्हटलं तर आपल्याला मोठा पुरावा मिळतो तो म्हणजे दायमाबाद हे ठिकाण येतं. हे जुन्या अहमदनगर जिल्ह्यात आता अहिल्यादेवी नगर जिल्हा म्हणून जो ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये ही जागा आहे. जागेचं नाव दायमाबाद आपल्याला पटणार नाही म्हणजे त्यावेळची मंडळी तर दायमाबाद असं म्हणणारच नाही कारण ते बात करायला कोणी आलं नव्हतं ना तोपर्यंत. पण आजच्या हिशोबात त्या जागेचं नाव दायमाबाद असं सांगितलं जातं. प्रवरा नदीच्या काठावरती ही वस्ती होती. ही सिंधू संस्कृतीशी साधर्म्य असणारी किंवा संबंध असणारे गाव हे महाराष्ट्रात मिळालेलं आहे. तर तुम्ही इंटरनेटवरती याची माहिती बघू शकता. तर महाराष्ट्रात अशा काही गोष्टी इथं मिळालेल्या आहेत म्हणजे साधारणतः 4,500 वर्षांपूर्वी हे गाव नष्ट झालेलं आहे. म्हणजे मोहिंजोदारो हडप्पा नष्ट झाल्यानंतर सुद्धा मोहिंजोदारो फायनली नष्ट झाल्यानंतर सुद्धा 500 वर्ष दायमाबाद इथं अस्तित्वात होतं. ऐतिहासिक संदर्भ म्हणून जर म्हणता येतील तर हे अशा प्रकारचे ऐतिहासिक कालखंडातले आपल्याला पुरावे मिळाल्यासारखे जे संबंध आहेत ते इथं मिळतात. त्याच्यानंतर नेवासा नावाचं गाव आहे. नेवाशाला अश्मयुगातली हत्यार ही सापडलेली आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटणे नावाचं गाव आहे. इथं मिळालेली गोष्ट तर अद्भुत आहे ती म्हणजे शहामृगाच्या अंड्याच्या कवचापासून बनवलेले मणी. कळलं? परत शहामृगाच्या अंड्याच्या कवचापासून बनवलेले मणी हे या ठिकाणी मिळालेले आहेत.
आता ही गंमत म्हणण्याचं कारण असं आहे की आजच्या भारतामध्ये शामरूप म्हणजे हा झू मध्ये वगैरे सोडला तर असा मोकळा याच्यात काही पक्षी आपल्याला दिसत नाही. म्हणजे मी तरी असं बघितलं नाही, मी गावाला गेलोय छानपैकी घरासमोर एक शामरूप येऊन उभा आहे वगैरे असले प्रकार नाही. मुंबईमध्ये आमच्या घरापाशी कावळा वगैरे असे पक्षी येतात, गावाला गेलं तर पोपट, त्याच्यानंतर मोर येतात, पण शामरूप वगैरे आल्याचं तरी माहीत नाहीये. इथं खूप मोठे मुद्दे येऊ शकतात. बरं, फक्त हे महाराष्ट्रात नाही, भारतात बऱ्याच ठिकाणी शामरुगाच्या अंड्यापासून बनवलेल्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आता मुद्दा हा आहे की हे खूपच प्राचीन काळातली ही उपलब्धी आहे, प्रागैतिहासिक काळातली ही उपलब्धी आहे, आणि त्यामुळं तर डाऊट येतो. एक म्हणजे शामरुग हा भारतात पक्षी राहत होता आणि नंतर कालांतराने तो नष्ट झाला, जसं एक्स्टिंक्ट स्पीशीज म्हणतात. चित्ता जो भारतात होता पण नंतर नष्ट झाला, तर तसं शामरुग नष्ट झालं का? आफ्रिका खंडाबरोबर आपले व्यापारी संबंध त्यावेळेला होते प्रागैतिहासिक काळात. तर असे वेगवेगळे मुद्दे इथे येऊ शकतात. तर अशा काही गोष्टींचा उपयोग आपण करू शकतो जो ऐतिहासिक कालखंड आपल्याला मिळतो त्याप्रमाणे. परंतु चंद्रगुप्त मौर्य किंवा जे काही हे साम्राज्य वगैरे म्हणतो आपण, त्या प्रसंगामध्ये महाराष्ट्रातले फारसे उल्लेख हे कुठं मिळत नाही. नंतर मात्र हे उल्लेख मिळायला सुरुवात होते ते म्हणजे मौर्य साम्राज्यातून श्रीमुख किंवा सिमुख ह्या महान पुरुषांनी आपलं राज्य वेगळं काढलं आणि इथं स्वतंत्र राज्य उभं केलं. इतिहास म्हटलं की सारखे वाद असतातच, कारण एक इतिहासकार एक मुद्दा मांडतो, दुसरा इतिहासकार दुसरा मांडतो. जसं हे सातवाहन राजे जे आहेत त्यांना आंध्र द्रुपदी असंही ओळखलं जातं, आणि त्यामुळं सातवाहन नक्की कोणते, महाराष्ट्रातले का आंध्र प्रदेशातले, याच्यावर इतिहासकारांमध्ये वाद आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ते आंध्र प्रदेशातले आहेत आणि त्यांचं राज्य विस्तारित झालेलं आहे, पण आता जे संशोधन हाती आलंय त्यानुसार असं कळतं की बाबा ते मूळचे महाराष्ट्रातले आहेत आणि नंतर ते आंध्र प्रदेशात गेलेले आहेत, हे जास्ती संभव आहे. कारण सुरुवातीच्या ज्या सातवाहनांच्या सगळ्या पराक्रमाच्या जागा वगैरे ज्या आहेत किंवा जे काही अवशेष मिळतात हे सगळे महाराष्ट्रातच मिळतात. ह्यावरून आता उदाहरणार्थ त्यांची राजधानी ती कुठं होती, तर ती प्रतिष्ठान नगरी. ते प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज आहे, जुन्या काळी त्याला औरंगाबाद असं म्हणायचे, तर त्या जिल्ह्यात असणारं हे जे पैठण आहे ते म्हणजे प्रतिष्ठान नगरी. म्हणजे याच्यावरून लक्षात आलं की हे महाराष्ट्रातलेच आहे. यानंतर आपण महाराष्ट्रात किल्ला म्हटलं की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, प्रश्नच नाही. जवळपास त्यांनी सुरुवातीच्या कालखंडात कमी आहेत पण नंतर प्रचंड प्रमाणामध्ये किल्ले हे ताब्यात ठेवले होते, परंतु त्यांनी नवीन असे किल्ले कमी बांधले. जे अस्तित्वात असणारे किल्ले आहेत तेच मजबूत केले. उदाहरण द्यायचं झालं तर रायगड, मूळचं नाव आहे त्याचं रायरी, त्याच्यानंतर त्याला रासिवटा किंवा अशी वेगवेगळी नावं होती, जे महाराजांनी तो जिंकल्यानंतर तिथं त्याचं महत्व ओळखलं आणि त्याला अतिशय मजबूत असं पागोटं तटबंदीचं चढवण्यात आलं, त्याला नाव दिलं गेलं रायगड. प्रतापगड हा किल्ला हा स्वतंत्रपणे बांधलेला किल्ला आहे, म्हणजे आधी तिथं काही नव्हतं. तिथं आधी डोंगर आहे, त्याचं नाव आहे भोरप्या डोंगर, वर शंकराची पिंड आहे, शिवमंदिर होतं फक्त, पण ते महाराजांनी त्याचं रूपांतर एका मोठ्या बलाढ्य किल्ल्यात केलं, तो आहे प्रतापगड. तर असे काही किल्ले जसं सिंधुदुर्ग आहे, कुर्टे नावाचं बेट होतं, त्याच्यावर तटबंदी लावली, अतिशय मजबूत तटबंदी निर्माण केली आणि समुद्रातला एक अभेद्य किल्ला उभा केला, तो आहे सिंधुदुर्ग. खांदेरी समुद्रामध्ये मुंबईच्या तोंडावरती हा किल्ला उभा केला, इंग्रजांना हरवून हा किल्ला उभा केला. तर अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, पण अशा किल्ल्यांची संख्या खूप कमी. जे मूलतः किल्ले होते ते घेऊनच ते मजबूत करण्याकडे लक्ष त्यांनी दिलेलं आहे. जसं तोरणा आहे, त्याचं नाव केलं प्रचंडगड बंदोबस्त महाराजांचा. पुरंदर आधीचाच किल्ला आहे, मजबूत केला. राजगड थोडस विवादास्पद आहे, म्हणजे त्याचं कारण असं आहे की तिथं त्याचं वर्णन केलं होतं मुरुंब देवाचा डोंगर, परंतु आदिलशहानी तो ताब्यात घेतला आणि तिथं किल्ला बांधायचा हुकूम दिला, त्याप्रमाणे तिथं किल्ला बांधणीचं काम चालू झालं. पण ते आदिलशहाचं काम असल्यामुळं अतिशय संथ गतीने चालू होतं. ते महाराजांनी ताब्यात घेतलं
आणि जलद गतीने तिथं अतिशय उत्कृष्ट किल्ला निर्माण केला, तो आहे राजगड, राजांचा किल्ला आहे, बघण्यासारखं आहे, अवश्य बघावा. तर अशा पद्धतीमध्ये विविध किल्ले हे जे अस्तित्वात होते त्याचंच रूपांतर बलाढ्य किल्ल्यांमध्ये केलेलं आहे. पण ते अस्तित्वात कुठपासून होते त्याचं उत्तर जातं सातवाहन राजघराण्याकडे. महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले हे सातवाहन राजांनी बांधून ठेवलेले आहेत आणि हे त्यांचं खूप मोठं क्रेडिट या ठिकाणी आहे. तुमच्यापैकी जी मंडळी ट्रेकर आहेत, जे किल्ले बघत फिरतात, त्यांनी असे काही किल्ले बघितले असतील की ज्याच्यात प्रवेश करायला एखाद्या गुहेतून आतून प्रवेश करावा लागतो. आता उदाहरणार्थ कर्जत तालुक्यामध्ये एक किल्ला येतो, त्याला नावच आहे कोथळीगड, पेठ असं नाव आहे त्याचं, पेठचा किल्ला, पण म्हणताना म्हणता त्याचं नाव देतात कोथळीगड. कोथळा म्हणजे आतड, तर आतड कसं गुंडाळलेलं असतं, तर तशा पद्धतीत त्या सुळक्याच्या आतून रस्ता कोरलेला आहे वर चढण्यासाठी, तर म्हणून त्याला कोथळीगड म्हणतात. तर असे काही किल्ले हे या ठिकाणी आहेत. जसं नाशिकमध्ये गेलात तर धोडप नावाचा किल्ला आहे, प्रवेश करताना आपल्याला भुयारातून प्रवेश करावा लागतो. तर हे भुयारातून प्रवेश करणाऱ्या ज्या कल्पना आहेत ह्या प्रामुख्याने सातवाहन काळातल्या आहेत, मग नंतर यादवांनी पण अशा पद्धतीचाच वापर केलेला दिसतो. तर असे काही किल्ले हे सातवाहनांनी उभे केलेले आहेत. अगदी मुंबईच्या जवळ मुंबई पुणे याच्यामध्ये ते लोहगड विसापूर किल्ले दिसतात, तेही किल्ले सातवाहनांनी बांधलेले आहेत. 2000 वर्षापूर्वी पण विसापूरचा किल्ला हा अस्तित्वात होता. तर अशा रीतीने सातवाहनांचं राज्य या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशामध्ये हे उभं राहिलेलं आहे. आता संस्थापक आहे त्याचं नाव आहे सिमुख किंवा श्रीमुख. पण हा माणूस अत्यंत क्रूर होता, निष्ठुर होता, आणि त्यांनी हे सगळं साम्राज्य निर्माण केलं आणि मग हे साम्राज्य विस्तारत राहिलं. आता हा जो विस्तार त्यांचा चालू होता सगळ्या साम्राज्याचा, त्याचबरोबर आर्थिक दृष्टीने पण सातवाहन राज्य अतिशय बलाढ्य होत होत. विशेषत त्यावेळेला ग्रीकांचं राज्य हे संपायच्या मार्गावर आलेलं आहे. आपण बघितलं सातवाहनांचा उदय हे रोमन साम्राज्याची वाढ ह्या गोष्टी सायमल्टेनियस आहेत. रोमन साम्राज्य म्हणजे इथं ग्रीस आहे, त्याच्या पलीकडे इटाली आहे, तिथलं लोकांचं साम्राज्य. आता व्यापार कसा चालत होता बघा, जे पुस्तकात लिहिले ते मी सांगतो. त्याप्रमाणे हा जो व्यापार आहे, इथं आपल्या इथं मुंबईच्या जवळ एक बंदर आहे, बंदर अरबी शब्द आहे, संस्कृत शब्द आहे तो पट्टण. तर त्याप्रमाणे हे जे पट्टण आहे त्याचं नाव आहे शूर्पारक. शूर्पारक नावाने आज ओळखलं जाणार नाही, पण मुंबईचं एक उपनगर म्हणून आज हे ओळखलं जातं नालासोपारा. तर त्याचं मूळ नाव आहे शूर्पारक बंदर. पण ग्रीकांची किंवा पाश्चात्य लोकांची थेअरी आहे त्याप्रमाणे आपण घाबरट लोक आहोत, आपण असे ना किनारा किनाऱ्याने सगळेच यायचो. ग्रीक धाडसी आहेत एक नंबरचे, त्यांनी मॅप करून बघितलं आणि त्यांनी खोल समुद्रातून जहाज न्यायला सुरुवात केली आणि मग ह्या पद्धतीने खोल समुद्रातून जहाज घेऊन जायचे. मग हे एडनचा आखात, त्यानंतर तांबडा समुद्र, तांबडा समुद्र म्हणजे खच दरी, इंग्लिशमध्ये रिफ्ट व्हॅली म्हणतात, त्याच्यातून हे जहाज इथं घेऊन जायचे. मग इथून खुश्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून हे पुढे न्यायचे. मग अलेक्झांडरनी त्यांच्या तिथं एक शहर उभंच करून ठेवलं होतं, नावच आहे त्याचं अलेक्झांड्रिया. मग ते अलेक्झांड्रियामध्ये घेऊन जायचे आणि मग तिथून पुढे युरोपामध्ये परत समुद्रातून तो माल पुढे नेला जायचा. एवढा व्यापार काय करत होते सातवाहन लोक? तर तो व्यापार आहे तो म्हणजे प्रामुख्याने वनस्पतीजन्य औषधी, त्यानंतर विविध प्रकारचे मसाले, हस्तव्यवसायातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, औषधी पदार्थ आणि अशा बऱ्याच गोष्टी ह्या आपण निर्यात करायचो. त्याच्या अगेन्स्ट मौल्यवान धातू आणि काही जे धातू भारतात मिळायचे नाहीत, उदाहरणार्थ पारा, त्याच्यानंतर अधातूंपैकी गंधक, ह्या अशा काही गोष्टी आणि बाकी सगळं सोनं हे आपण आयात करायचो. हा व्यापार हा हळूहळू सातवाहनांच्या काळात एवढा वाढला की रोमन साम्राज्य आता उभं राहिलं होतं आणि हे जे रोमन सम्राट आहेत किंवा रोमन साम्राज्यातले लोक आहेत ते काळी मिरी खाणं हे वैभवशाली मानायला लागले. ते काही गोष्टी असतात आपण त्याला म्हणतो प्रेस्टिज किंवा स्टॅटस सिम्बॉल ह्या नावाने ओळखल्या जातात. आता साधी गोष्ट आहे, पेनासारखी पेन आहे, साधं 5 रुपयाचं पेन घेतलं तरी त्यांनी लिहिता येतं. तुमचं अक्षर सुंदर असेल तर तुम्ही पेन कुठचं आहे हे तितकं महत्वाचं ठरत नाही, थोडंसं महत्वाचं आहे.
पण अक्षरच जर वळणदार असेल तर पेनाची काही तेवढं हे नसतं. परंतु काही काही जण एक एक 1.5 लाख रुपयाची पण पेनं वापरणारे आहेत. स्टॅटस सिम्बॉल, मी एवढा पैसा फक्त पेन घ्यायला खर्च करू शकतो. तर त्या पद्धतीत तर तसं हे जे रोमन लोक आहेत त्यांना आपल्याकडे म्हणायचे कठोर भाषी यवन, यवनच म्हणायचे पण कठोर भाषी यवन. तर हे जे रोमन लोक आहेत त्यांच्याकडे काळी मिरी खाणं हा स्टॅटस सिम्बॉल झाला. आपल्याकडून प्रचंड प्रमाणात काळी मिरी ही निर्यात होत होती. एवढं की आमचं उत्पादन संपायला लागलं आणि मग अशा वेळेला सातवाहनांनी आंतरराष्ट्रीय व्यापार पण केलेला आहे. म्हणजे इकडच्या बाजूला गेल्यावर मसाल्यांची बेटं म्हणून ओळखली जातात ती म्हणजे जावा आणि सुमात्रा. आज त्याला इंडोनेशिया मलेशिया असं म्हणतात, त्यावेळेला नाव आहे जावा आणि सुमात्रा. संस्कृत नाव आहे यवद्वीप आणि सुमात्रा. तर त्या यवद्वीप सुमात्रा इथून काळी मिरी आणायला सुरुवात केली आणि ती रोमला एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. अर्थात हे सगळं त्यांचं काम जोमदार चालू होतं. जुन्नर हे एक मोठं व्यापारी केंद्र त्यावेळेला होतं. त्याचं नाव हे इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे जीर्ण नगर असं नाव होतं. ते जीर्ण नगरचं हळूहळू अपभ्रंशित रूप झालेलं आहे जुन्नर. तर तसं हे व्यापारी केंद्र होतं. इथून आता तुम्ही जर बघितलं तर हा जो महाराष्ट्राचा भाग येतो इथं सह्याद्री पर्वत रांग आहे आणि जुन्नर येतं ते सह्याद्रीच्या पलीकडं म्हणजे पठारावर येतं. तिथून सह्याद्री उतरून खाली यावं लागतं आणि मग ते शूरपारक बंदरापाशी माल येणार. तर हा जो रस्ता आहे सह्याद्री पर्वत ओलांडायचा त्याचं नाव आहे नाणेघाट. या ठिकाणी नाणेघाट नावाची जागा येते. इथे जे ट्रेकर्स पॉइंट म्हणून लोक जातात खूप सुंदर जागा आहे. तुम्ही पण ज्यांना ज्यांना इच्छा असेल बघायची, जे घाटावर राहणारी मंडळी आहेत ते पुण्यामार्गे जुन्नर मार्गे येऊ शकता. जुन्नरवरून फार जवळ घाटघर नावाची जागा आहे, जीवधनचा किल्ला घाटघर, आणि तिथून पुढे नाणेघाट आहे. तिथून आलात तर जास्ती चढाय उतरायच्या भानगडी नाही आहे, थोडस एक भाग उतरावा लागतो. मुंबईच्या बाजूने गेलात तर मुरबाड मार्गे जाता येतं आणि मग तिथं आपल्याला अख्खा सह्याद्री चढून वर जावं लागतं. तर तसं त्याला जागेचं नाव आहे, त्याला म्हणतात नानाचा अंगठा. आता मला प्रश्न पडायचा हा नाना कोण, त्याचा अंगठा कशासाठी? तर सह्याद्री पर्वतामध्ये काही सुळके आहेत, काही दृष्टीभ्रम घडवणाऱ्या गोष्टी आहेत. तर तशी ही दृष्टीभ्रमाची जागा आहे. म्हणजे दिसायला तुम्हाला हे साधारणतः इथं मी दाखवतोय, हे दिसायला तुम्हाला असं थम्सअप सारखा सुळका दिसतो पण प्रत्यक्षात साईडने बघितलं तर ते असं आहे. पण ह्या अँगलने बघितलं की एकदम मोठ्याच्या मोठा सुळका आहे असा भाव तिथं निर्माण झालेला असतो. ते लांबून बघितलं तर अंगठ्यासारखा आकार दिसतो. मग त्याला ते नाणेघाट असं घाटाचं नाव आहे, त्यावरून नाण्याचा अंगठा हळूहळू त्याचं रूपांतर झालं नानाचा अंगठा. तर ते नाण्याचा संबंध काय तिथं? तर ह्या ठिकाणी घाट आहे, जंगल आहे. इथं सातवाहनांचे जे लोक होते ते सुरक्षा पुरवायचे, कारण व्यापारी माल आहे सगळा, माल सुरक्षित उतरला पाहिजे, त्यामुळे इथं सुरक्षा असायची. इथे घाट हा बांधलेला आहे, पण तो घाट म्हणजे तुम्ही आता जसं बघता एक्सप्रेस हायवे वगैरे तसा नाही, पण माल उतरवायला चांगला रस्ता, दगडी रस्ता हा बांधलेला आहे, चालत जाता येईल असा रस्ता आहे. आणि तिथे एक मोठा दगडाचा रांजण ठेवलेला आहे, त्याच्यात नाणं टाकायचं. ऑब्व्हियसली सोन्याचं नाणं का कसलं होतं मला माहित नाही, पण नाणं टाकायचं आणि पुढे जायचं. म्हणून त्याला म्हणायचे नाणे घाट, म्हणजे आजच्या हिशोबात टोल वे. आपल्याकडे बरीच मंडळी आहेत जी एका विशिष्ट पक्षाला टोलसाठी जबाबदार धरतात, पण लक्षात घ्या की भारतात जेव्हा अशा पद्धतीची लोकशाही अस्तित्वातच नव्हती, राजेशाही होती, त्याही वेळेला टोल मार्ग असल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. या ठिकाणी एकदा तुम्ही टॅक्स दिलात की तुम्हाला सोयी आहेत सगळ्या. हा जो मगाशी तुम्हाला सुळका दाखवला इथं, त्याच्या पोटामध्ये गुहा आहेत, प्रचंड मोठ्या गुहा कोरलेल्या आहेत. त्या गुहांच्या बाहेर पाण्याची टाकी आहेत, म्हणजे इथं मुक्काम करा, राहायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या सोयी सुविधा ह्या घाटामध्ये दिलेल्या आहेत. आणि मग ते व्यापारी तो माल घेऊन खाली जायचे किंवा खालून आलेले वर जायचे. पण इथं मुक्कामाची जागा या अर्थाने आहे. ह्या घाटाचा रक्षक दुर्ग आहे, त्याचं नाव आहे जीवधनचा किल्ला. याचं महत्व नंतर आपल्याला परत एकदा
येणार आहे. पण आता फक्त सांगून ठेवतो इथं संदर्भात आहे ते, तर तो जीवधनचा सुळका, अतिशय सुंदर अशी जागा ही या ठिकाणी आहे, तुमचं तुम्ही जाऊन बघून या. यानंतर हा व्यापार हा शूरपारक बंदरातून, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर यायचं, नाळा सोपारा म्हणून जागा येते, तिथून हा व्यापार चालू असायचा. आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणात काळी मिरी आपल्याकडून निर्यात व्हायला लागली की आपल्या लोकांनी तिला नावच दिलेलं आहे यवनप्रिया. युपीएससीच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, यवनप्रिया म्हणजे काय. नंतर एमपीएससीमध्ये पण हा प्रश्न विचारलेला आहे, तर लक्षात घ्या यवनप्रिया याचा अर्थ काळी मिरी. तर अशा रीतीने हा व्यापार हा सातवाहनांच्या काळामध्ये भरभराटीला आला होता. आणि मग इथं प्रचंड प्रमाणामध्ये समृद्धी या ठिकाणी होती. याचं कारण म्हणजे हा सगळा आंतरराष्ट्रीय चाललेला व्यापार. पण मग हेच होतं की हळूहळू लोक आळशी बनतात, राज्यकर्ते आहेत हे पण आपल्याच नारात राहतात, आणि मग असे शोक लोकांसारखे शत्रू आपल्यावर चालून येतात, आणि मग ते राज्य बळकावून बसतात. एवढं की आपले सणवार पण चालू करण्यासाठी त्यांनी फार निर्बंध घातले, आणि सणाचं विकृतीकरण पण त्यावेळेला काही वेळेला केलं असं म्हणतात. अधिक माहिती या संदर्भात तुम्हाला मिळेल, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे, तुम्ही हे वाचा. त्याचं नाव आहे सहा सोनेरी पाने, भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने. इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर सिक्स ग्लोरियस एपोक इन इंडियन हिस्ट्री. तर हे पुस्तक आहे, इंटरनेटला शोधलं तर फ्री ऑफ कॉस्ट पण मिळतं, पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आणि जर विकत घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये विचारा, तुम्हाला मिळेल. अदरवाईज तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक असं इंटरनेटवरती शोधायचं, मॅपवरती तुम्हाला सावरकर स्मारक हे तुम्हाला मॅपवर दिसेल मुंबईमधलं, कारण सावरकर स्मारक भरपूर आहेत. तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई असं शोधा, आणि मग त्याच्यावर तुम्हाला दूरध्वनी क्रमांक मॅपवर मिळतोच. तिथं फोन करून सांगा की आम्हाला हे पुस्तक पाहिजे, इथून पाठवायची व्यवस्था सशुल्क केली जाते, पण निःशुल्क पीडीएफ स्वरूपात हे उपलब्ध आहे. तर हे ठिकाणी शब्द लोक महाराष्ट्रात पुढं घुसले. आणि मग प्रश्न हा पडतो की ह्या शकांना हरवणारे कोण. पुढच्या व्याख्यानात त्याचं उत्तर शोधू. नमस्कार. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे शक लोक, म्हणजे जे युरोपियन इतिहासामध्ये सिथियन म्हणतात, जे शक आपल्याकडं त्यांना शक म्हणतो किंवा सक म्हणतो, तर ही मंडळी भारतात आली होती. हा जो वायव्येकडचा भाग सगळा दिसतोय भारताच्या, म्हणजे त्यातला पाकिस्तानसुद्धा आला, सिंध प्रांत पाकिस्तानातला, पाकिस्तानातला पंजाब, भारतातला पंजाब, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा नाशिक, धुळे वगैरे हा जो भाग येतो हा सगळा ह्या शक लोकांनी व्याप्त झाला होता. आणि अशा वेळेला सातवाहन राजघराण्यामध्ये एक दैदीप्यमान पुरुष जन्मला, त्याचं नाव आहे गौतमीपुत्र सातकर्णी. तर हे शालीवाहन ह्या नावाने ह्या राजा प्रसिद्ध आहे, तसंच गौतमीपुत्र सातकर्णी ह्या नावाने पण हा राजा प्रसिद्ध आहे. ओके. जे ब्रिटिश इतिहासकार आहेत किंवा इंग्रज आणलेले आपले इतिहासकारसुद्धा जे सांगतात की स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्यपूर्व म्हणण्यापेक्षा ब्रिटिश येण्यापूर्वीच्या काळात भारतामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नव्हता, स्त्रियांना बरोबरीची वागणूक ही मिळत नव्हती, किंवा स्त्री शिक्षणाचा अभाव होता वगैरे जी काही सगळ्या गोष्टी काढल्या जातात, तर त्यामध्ये बोलता बोलता आला म्हणून हा एक तुम्हाला ढळढळीत पुरावा देतो की राजाचं नाव काय सांगितलं जातं आहे, गौतमीपुत्र सातकर्णी. तर आईच्या नावावरून राजा ओळखला जातोय, ही महाराष्ट्राची त्यावेळेची परंपरा आहे, साधारणतः 2000 वर्षापूर्वीची. पण 2000 वर्षापूर्वी म्हणजे जिथे इंग्रज किंवा इंग्लंड या राष्ट्राचा जन्मही झाला नव्हता, त्यावेळेला आमच्याकडं स्त्री परंपरा, स्त्रीवादी गोष्टी होत्या. अगदीच सगळ्या गोष्टी नव्हत्या असं म्हणायची गरज नाही, कारण हे असे आपल्याला पुरावे हे मध्ये मध्ये दिसणार आहेत, मी फक्त जाणीव करून देणार आहे, कारण खूप वेळेला इतिहासाचे अभ्यासक जे असतात ते सोयीस्कर रीतीने असंख्य गोष्टी विसरून जातात. म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात ही भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी ह्यांनी केली, नंतर मग आमच्या महात्मा फुले वगैरे मंडळी आहेत त्यांनी केली, पण पहिल्यांदा ती स्कॉटिश मिशनरी जे आहेत त्यांनी केली असं इतिहासात सांगतात. परंतु ज्यावेळेला मी अजून वेळ आहे पण त्या इतिहासाच्या टप्प्यापर्यंत येईन, जेव्हा एक भास्कराचार्य ह्या नावाचा एक महान गणिततज्ज्ञ हा आपल्या भारतात होऊन गेला, याचे ग्रंथ खूप प्रसिद्ध आहेत गणितातले आहेत, अर्थात ते
त्या ग्रंथाचं नाव आहे लीलावती. आपल्या मुलीला उच्च प्रतीचं गणित शिकवण्यासाठी म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि मुलीचंच नाव ग्रंथाला दिलेलं आहे. मला यापेक्षा जास्ती पुरावा नको आहे. हे साधारणतः 12व्या शतकातल्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे 12व्या शतकामध्ये इथे सरळ सरळ दिसतंय आम्हाला की एक गणिततज्ञ आपल्या मुलीला गणित शिकवण्यासाठी ग्रंथ लिहितो आहे. आणि असे खूप पुरावे तुम्हाला टप्प्याटप्प्याला इतिहासात मिळत जातील. तर आपण आता परत मुद्द्यावर जाऊया की गौतमीपुत्र सातकर्णी असं या राजाचं नाव आहे, यांनी फार मोठा पराक्रम केला. तो पराक्रम म्हणजे महाराष्ट्रातून शक लोकांचं उच्चाटन केलं, शक लोकांना पराभूत केलं. आणि मग शक लोक हे सगळे सत्ता एकत्र आले आणि एकत्रित शक सत्तेचा सुद्धा ह्या गौतमीपुत्र सातकर्णींनी दणदणीत पराभव केला. हा प्रचंड मोठा विजय आहे जे अखंड भारतात पूर्ण एवढ्या सगळ्या ठिकाणापर्यंत हे शक लोक पसरले, ज्यांच्याशी युद्ध करून त्यांना पराभूत केलं. पण लक्षात घ्या, त्यांना भारताबाहेर पिटाळून लावलं नाही. शेवटी त्यांचं संख्याबळ महत्त्वाचं आहे. ते संपूर्ण राष्ट्राच्या राष्ट्र डिस्प्लेस होऊन आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना भारताबाहेर पिटाळून लावलं नाही, पण त्या शक राजांना आपलं मांडलिकत्व स्वीकारायला लावलं. आणि ह्या रीतीने हा प्रचंड मोठा विजय हा ज्या दिवशी प्राप्त झाला तिथून त्यांनी एक नवी कालगणना सुरू केली. या कालगणनेला म्हणतात शालिवाहन कालगणना, कारण राजाचं नाव आहे शालिवाहन. आणि मग ह्या पराक्रमाप्रत्यर्थ त्यांनी ही नवी कालगणना चालू केली. गंमत बघा कशी आहे, राजाचं नाव आहे शालिवाहन, कोणाला हरवलं, शक लोकांना. आम्ही दिलदार असतो, आम्ही तिथं शकांचं नाव पण जोडून टाकलं. आणि मग या कालगणनेला म्हणायला सुरुवात केली शालिवाहन शक. ही घटना साधारणतः इसवी सन, आता हा शब्द नीट समजून घ्या, जीझस ख्राईस्ट असं इंग्लिशमध्ये जरी म्हणत असले तरी मुसलमान मंडळी जी आहेत किंवा ज्यांना अरबी भाषा वगैरेचं ज्ञान आहे ते अरब मंडळी जीझस नाही म्हणत, ते ईसा म्हणतात. म्हणजेच नाव तेच आहे जीझस ख्राईस्ट, पण इथं त्यांना ईसा असं म्हटलं जातं. आणि मग ईसापासून जे सण सुरू झालं त्याला म्हटलं जातं इसवी सण. इंग्लिशमध्ये ह्याला AD आणि BC असा शब्द प्रयोग केले जातात. तर ते AD म्हणजे इसवी सण आणि BC म्हणजे इसवी सण पूर्व, बिफोर ख्राईस्ट, या रीतीने ते ओळखतात. तर आता इसवी सणाच्या 78व्या वर्षी ही घटना घडली आणि त्यामुळं इथून पुढं कालगणना चालू झाली. तिचं नाव आहे शालिवाहन शके. सम्राटांनी आपलंही नाव ठेवलेलं आहे आणि पुढं ज्यांना हरवलंय त्यांचंही नाव ठेवलेलं आहे. या रीतीने शालिवाहन शके ही कालगणना ही आपल्याकडे सुरू झाली. पुढं सोयीस्कर रीतीने बरेचदा ते शालिवाहन शब्द काढून टाकला गेला आणि शके शके असा शब्द प्रयोग चालू झाला. पुढं ब्रिटिश आहेच, ते शके म्हटल्यानंतर ह्याचा संबंध शक लोकांशी दिसतोय. पण 78 साली अशी घटना ही कसा इतिहास लिहिला जातो बघा. लॉर्ड मेकॉले आणि त्याच्या प्रवृत्ती ज्या आहेत, त्यांनी जो इतिहास लिहिलेला आहे त्याच्यावर भारताच्या मानबिंदूला खंडन करायचं. त्यामुळं ती शके कालगणना जी आहे ती बहुधा कनिष्क ह्या सम्राटांनी सुरू केली असावी असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. UPSC पण असाच प्रश्न विचारला जातो आणि आम्हाला उत्तर देताना हेच उत्तर द्यावं लागतं की शालिवाहन शके ही जी कालगणना आहे किंवा शके ही कालगणना आहे ही कनिष्क यांनी केली. पण नंतर इतिहासकारांचे डोळे उघडले, ते म्हणत की ज्यावेळेला ही कालगणना सुरुवात झालेली दिसते त्यावेळेला कनिष्क या सम्राटाचा जन्मही झालेला नाही आहे आणि मग त्यांनी ही कालगणना कशी सुरू केली असेल. तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे, पण पुढं पुढं आम्ही शक लोकांना विसरून गेलो. आम्ही विसरतो अशा खूप गोष्टी. मुंबईमध्ये 1993 साली झालेले मोठे बॉम्बस्फोट हे आम्ही साफ विसरून गेलो आहे. काही जण ज्यांची पर्सनल हानी ह्याच्यात झाली असे लोक आठवण ठेवतात, कित्येकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली ते लोक आठवण ठेवतात, पण बाकी मंडळी ज्यांना त्याचे फारसे झटके लागले नाहीत हे हळूहळू ह्या घटना विसरून जातात. सगळीकडं तेच आहे, मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे पण अकस्मात तोही पुढे जात आहे, त्यामुळं हळूहळू ह्या घटना विसरल्या जातात. कसाब आणि त्याच्या 9 मित्रांनी केलेला हल्ला
हाही आम्ही हळूहळू विस्मृतीत घालवलेला आहे. झाली वर्ष भरपूर, किती वर्ष तो कसाब 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 बळत बसायचं. तर तसं इथे हे जे परकीय आक्रमक आले होते शोक, त्यांना आम्ही हळूहळू विस्मृतीत गेलो, कारण ही घटना खूप जुनी आहे, 2000 वर्षापूर्वीची आहे. आणि मग कालगणना ह्या अर्थाने समानार्थी शब्द शक्य वापरायला सुरुवात केली. आणि म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कालगणना चालू केली, त्यालाही नाव दिलेलं आहे शिवशक. म्हणजे आम्ही इथं समजतो शके ही कालगणना, म्हणजे शक्य म्हणजे याचा अर्थ कालगणनेचं एकक आहे, तर तसं नाही आहे. हे शत्रूचं नाव आहे. शक नावाचे आक्रमक आले होते, त्यांना आम्ही युद्धात हरवलं आणि त्या प्रत्यर्थ आपली कालगणना चालू झालेली आहे. तर हा प्रचंड मोठा पराक्रम हा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी केलेला आहे. ह्याच संदर्भात एक अतिशय उत्कृष्ट असा शिलालेख नाणेघाटामध्ये आढळतो. आपण आधीच्या व्याख्यानामध्ये नाणेघाट हे काय ते बघितलेलं आहे. तर हा उत्कृष्ट शिलालेख हा नाणेघाटामध्ये आढळतो. तो शिलालेख असा आहे, यवन शक पल्लव निसुदन त्रिसमुद्र तोय पीत वाहन, असं शालीवाहन राजाचं वर्णन केलेलं आहे. तर ते यवन, यवन म्हणजे ग्रीक, लक्षात घ्या अजूनही ग्रीक हे पूर्णपणे, जरी ते हिंदू झाले असतील, बौद्ध झाले असतील, तरी पूर्णपणे ग्रीक तत्व त्यांचं गेलेलं नाही, त्यामुळं ते अजूनही यवन या अर्थाने इथं मुक्काम टाकून आहे. शक आत्ताच बघितलं होतं त्याप्रमाणे हे सिथियन लोक. दक्षिण भारतामध्ये पल्लव नावाचा एक राजवंश आहे, पण इथं वर्णन केलेला पल्लव हा तो राजवंश नाही, हा शब्द आहे पहलव. जे आपण बघितलं होतं पर्थिया म्हणून भाग आहे इराणमध्ये, त्या पर्थियन ग्रीकांना आपल्याकडे पहलव असा शब्द प्रयोग केला गेला, आणि मग ते पहलव हळूहळू करप्ट झाला शब्द पल्लव. तर यवन शक पल्लव निसुदन त्रिसमुद्र तोय पीत वाहन, म्हणजे ज्याचे वाहन, आता इथं वाहन याचा अर्थ घोडा घ्यायचा, तिन्ही समुद्राचं पाणी पितात असा गौतमी पुत्र सातकर्णी असं वर्णन आहे. ह्या ठिकाणी जो नाणेघाट आहे इथे गुहा आहेत. आपण बघितलं होतं व्यापारी मंडळी राहण्यासाठी म्हणून त्यांच्या निवासासाठी प्रचंड मोठ्या गुहा ह्या ठिकाणी कोरलेल्या आहेत, आणि त्या गुहांमध्ये ह्या सगळ्या सातवाहन राजांची, पराक्रमी सातवाहन राजांची भित्तीचित्र होती. त्याला इंग्लिशमध्ये रेलिक्स म्हणतात, म्हणजे भिंतीवरती केलेलं त्रिमितीय चित्र. तर तशा पद्धतीची त्रिमितीय चित्र या ठिकाणी भिंतीवरती केलेली होती. पण नंतर तुम्हाला कल्पना आहे की काही मूर्तीभंजक जमाती भारतामध्ये घुसल्या आणि त्यांना दिसली मूर्ती की तोडा एवढीच अक्कल होती, जास्ती काही त्यांना ज्ञान भरलं नव्हतं डोक्यात त्यांच्या, आणि त्याप्रमाणे त्यांनी इथल्या मूर्ती पण उद्ध्वस्त केल्या आणि फक्त पाय शिल्लक ठेवलेले. त्यामुळं त्या राजांची नावं पण लिहिलेली आहेत, पण आपल्याला काय दिसतं तर त्यांची फक्त पावलं दिसतात. तुम्ही हवे तर नाणेघाटात जाऊन बघा, या तथाकथित मूर्तीभंजक लोकांचा चमत्कार हा तिथे तुम्ही बघू शकता की किती भारतीय इतिहासाची हानी ह्या लोकांनी केलेली आहे. आणि मग दुसरे लोक येतातच, ते बोलायला मोकळे, भारतीय लोकांना लिहून ठेवायची सवय नाही. इथं ढळढळीत पुरावे आहेत, आणि ते पुरावेच जर अशा रीतीने उद्ध्वस्त झाले असतील तर त्या भारतीयांचा काय दोष. 2000 वर्षापूर्वी आपण पुरावे ठेवले होते, पण आता एक वेळ अशी येईल की असे पुरावे मागणाऱ्यालाच पुरावं म्हणावं लागेल, दुसरा इलाज नाही. तर हे जे पुरावे आहेत हे काही प्रमाणात नष्ट झालेले आहेत, बऱ्याच प्रमाणात हे कुठेतरी असतील पण पण ते मिळत नाहीत. या मूर्ती तोडल्या आहेत त्या कुठेतरी आजूबाजूला त्यांनी फेकून दिल्या असणं पण शक्य आहे. कदाचित त्याच्या ठिकऱ्या उडवून ते दगड आता झीज होऊन लोक पण पावले असतील. जर तर इथं मी तो जो मुद्दा घेतो आहे तो मुद्दा हा आहे की नाणेघाटाच्या शिलालेखात याचं वर्णन आहे. यानंतर असं म्हणतात की गौतमी पुत्र सातकर्णीचा विवाह हा शक राजा रुद्रदामन याच्याबरोबर झालेला आहे, आणि ह्यानंतर ह्यांच्यामध्ये बरेचसे विवाह, म्हणजे गौतमी पुत्र सातकर्णीच्या सैन्यातल्या बऱ्याचशा पुरुषांचे विवाह हे ह्या शक स्त्रियांबरोबर झालेले त्यावेळेच्या नोंदी मिळतात. आता गौतमी पुत्र सातकर्णी ह्याचे हे सगळे पराक्रम आहेत. आणखीन त्याच्यासाठी जर पुरावाच पाहिजे असेल तर आणखीन एक मोठा पुरावा या ठिकाणी मिळतो, तो म्हणजे तो जो नहापान राजा आहे त्याची नाणी नाशिक परिसरामध्ये सापडतात.
तर ती जी नाणी सापडलेली आहेत त्याच्यावर त्या नहापान राजाचं चित्र स्पष्ट दिसतं. पण नंतर अशी काही नाणी सापडली की त्याच्यावरती तुम्ही यूट्यूबला शोधलं, यूट्यूब नाही सॉरी गुगलवरती शोधलं तरी तुम्हाला ही नाणी बघायला मिळतील. तर ती नाणी अशी आहेत की ते जे नहापानाचं चित्र आहे त्याचा उठाव जो आहे तो तासून काढलेला आहे आणि त्याच्यावर शिक्का जो आहे तो गौतमीपुत्र सातकर्णीचा मारलेला आहे. म्हणजे एक प्रकारचं डिमोनिटायझेशन त्यावेळेला झालं होतं की काय असं म्हणायला शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बहुतेक शासनाने आज्ञा दिली असणार की नहापानाची मुद्रा असणारी नाणी आणा, सगळं नाणं वितळवायची गरज नाही, फक्त त्याच्यावरचं नहापानाचं चित्र काढायचं, काढायचं म्हणजे तासून काढायचं आणि त्याच्यावरती आपला स्टॅम्प मारून तीच नाणी लोकांना वापरायला परत द्यायची. तर अशी गोष्ट परत ह्या सम्राटांच्या काळात झाली असणं शक्य आहे. पण ह्या गोष्टी काही मिळतात. पण आता गंमत बघा, आपण याच्या आधी बघितलं होतं शहरात राजघराणं म्हणजे रुद्ररामन वगैरे मंडळींचं, तर त्यांचं इन्स्क्रिप्शन, त्यांचा जो शिलालेख आहे तो संस्कृतमधला शिलालेख आहे आणि तो जुनागडला आहे, हे आपण आधी बघितलं होतं. तर ते जुनागडचा जो शिलालेख आहे त्याच्यात एक्झॅक्ट उलटं वर्णन, त्याच्यात रुद्ररामांच्या पराक्रमाची वर्णनं केलेली आहेत आणि त्यांनी दक्षिणेच्या सातवाहनांना हरवलं पण जास्ती कठोर शासन केलं नाही कारण ते आमचे नातलग आहेत असं त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे यावरून विवाह संबंधाला पुष्टी मिळते आणि मग हे नक्की कोणतं युद्ध आहे, कदाचित असं युद्ध झालं नसेलही किंवा असल्यास हे नंतरच्या काळात झालेली एखादी छोटी लढाई असावी ज्याच्यात त्यांचा पराभव झाला असावा. पण ह्या गोष्टींबद्दल इतिहास हा अतिशय स्पष्ट सुस्पष्ट असा नाही, कारण नाणेघाट शिलालेखांमध्ये यवनशक पल्लव निसुदन असा स्पष्ट शब्द आहे आणि पुढचे पुरावे जे मिळतात त्यातसुद्धा शक राजे हे सातवाहनांचे मांडलिक असल्याचे बरेच मोठे पुरावे हे मिळत आहेत आणि त्यामुळं ही लढाई एखादी छोटीशी लढाई असावी ज्याच्यात कदाचित शकांनी ह्या शालिवाहनांच्या सैन्याचा कुठेतरी पराभव केला असावा असं वाटतं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिली जी मोहीम आदिलशहांनी पाठवली होती मोठीच्या मोठी, तर ती फत्तेखान नावाच्या सरदाराची होती. लक्षात घ्या, त्यावेळेला आपलं राज्य कुठेतरी नुकतंच उभं राहण्याचा प्रयत्न करत होतं. अंदाजे 1200 आसपास सैन्य हे मराठ्यांकडे होतं आणि ह्याचा नाश करायला 5 सहस्त्र एवढी मोठी सेना ही आदिलशहांनी पाठवली होती आणि महाराजांनी त्याचा मस्तपैकी पराभव केला. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या युद्धानंतर आदिलशाही संपली असा होत नाही. अजून बरेच आहेत, अफजल खान आहे, सिद्दी जौहर आहे, नंतर बहलोल खान पठाण आहे, बरेच जण आहेत अजून, त्यामुळं असं नाही. पण ह्या लढाईत मात्र आदिलशहाचा पराभव झाला. तर तसं कदाचित एखाद्या कोणत्या तरी अन्य लढायामध्ये पराभव झाला असेल किंवा बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आता हे पाकिस्तानचे सैनिक बिनिक असतात त्यांच्यामध्ये एक फोटो बिटू पण आले होते छान, त्यांच्या छातीवरती त्या अशी भरपूर मेडल लावलेली होती, इतकी मेडल त्या सैनिकाच्या छातीवर लावलेली होती. एकाने कॅप्शन टाकलं होतं, ये तो तीनों वॉर हमारे साथ हार गए, मग एवढे मेडल कशासाठी मिळाले, का युद्ध हरलं की एक मेडल, युद्ध हरलं की एक मेडल. म्हणजे युद्ध म्हटल्यानंतर एक कुणीतरी जिंकला नाही, एक कुणीतरी हरला असं नसतं. युद्ध हा अनेक लढायांचा समूह असतो, त्यापैकी काही लढायांमध्ये सैनिक प्रचंड पराक्रम करून दाखवतात, तर तसा काहीतरी भाग असावा. चला आपण परत मुद्द्यावर जाऊया. यानंतर शालिवाहनाचं राज्य छानपैकी उभं राहिलेलं आहे. यानंतर सातवाहनांचं राज्य अतिशय भक्कम आणि प्रदीर्घ काळ पुढं सातवाहनांचं राज्य इथं चाललेलं आहे. उत्तर भारत मात्र शक लोकांच्याच हाताखाली आहे. लक्षात घ्या, शकांची सत्ता ही गेलेली नाही आहे. शकांनी सातवाहनांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे, पण मांडलिक झाल्यानंतर पण प्रत्यक्ष राज्य जे म्हणतो आपण ते शक लोकांचंच या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासातला एक हा प्रचंड मोठा भाग इथं मी थांबवणार आहे. पण त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट, की जे शुंग घराणं पाटलीपुत्रावर राज्य करत होतं, म्हणजे मगध साम्राज्यावर राज्य करत होतं शुंग घराणं, तर त्या शुंग घराण्यानंतर तिथं दुसरी सत्ता आली, त्याचं नाव येतं काणव असं घराणं. तर ते काणव घराणं जे आहे त्यांचं राज्य तिथं चालू झालं आणि ह्यानंतर मात्र उत्तर भारतामध्ये किंवा मगधमध्ये प्रभावी असं राज्य राहिलेलं दिसत नाही. मला स्पष्ट इतिहासातले उल्लेख माहीत नाहीत, पण जे मिळतात त्यामध्ये असे मिळतात की ह्यानंतर सातवाहनांचं राज्य दाखवलं जातं. खरं तर सातवाहन हे मगधपर्यंत पोचलेले नाही आहेत. सातवाहनांचं राज्य हे या ठिकाणी हरियाणापर्यंत आहे.
तेवढ्या भागावरती सातवाहनांचं राज्य, म्हणजे शकांचं मांडलिकत्व, सॉरी शकांनी ज्यांचं मांडलिकत्व पत्करलं होतं त्या शकांची राज्य जेवढी आहेत तेवढं आता सातवाहनांचं राज्य झालं. पण मगरवरती सातवाहनांचं राज्य असल्याचे पुरावे काही माझ्याकडे तरी मला अजून वाचनामध्ये आले नाहीत. पण इतिहासात दाखवताना असं दाखवतात की मगध जे अधिपती किंवा मगध घराणं दाखवतात तर त्याच्यामध्ये शुंग घराण्यानंतर काणव घराणं दाखवतात आणि त्याच्यानंतर सातवाहन घराणंच दाखवलं जातं. तर ह्या गोष्टी मी सातवाहनांबद्दल सांगितलेल्या आहेत. मी परत एकदा नेहमीप्रमाणे सांगतो आहे की हे जे मी तुम्हाला सांगतो हे अतिशय संक्षिप्त ह्या स्वरूपाचं आहे. तुम्हाला अधिक माहिती वाचण्यासाठी ही जी काही पुस्तकं आहेत, जसं सहा सोनेरी पाने सावरकरांनी लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर आर सी मुजुमदारांचं पुस्तक आहे एन्शंट इंडिया, तर ह्या गोष्टींचा वापर करत तुम्ही तुमचे स्वतःचं ज्ञान आणखीन वाढवायचं आहे. धन्यवाद.